इम्पॉर्टंट आहेत. आपण कॉम्प्युटर बद्दल आज थोडंसं त्याचं आपण हे बघणार आहोत. बघा, कॉम्प्युटरची जर सिम्पली डेफिनेशन जर बघितली किंवा सिम्पली जर मिनिंग बघितलं तर कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहे. ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे दॅट कॅन स्टोर प्रोसेस अँड सेव्ह डाटा. हे काय करत असतं? प्रोसेस करत असतं, सेव्ह करत असतं, डाटा करत असतं. आणि कॉम्प्युटर जर बघितलं तर युजली परफॉर्म व्हरायटी ऑफ टास्क, म्हणजे काय, खूप साऱ्या प्रकारचे फंक्शन किंवा काम ते करत असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की सिम्पली आपली लाईफ इज अ कम्फर्टेबल होत असते अशी आपल्याला सिम्पली डेफिनेशन सांगता येईल. नेक्स्ट जर बघितलं आपण तर अजून रोल ऑफ ICTचा, म्हणजे कॉम्प्युटरचा ICTमध्ये, तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये इन्क्लूड जर बघितलं तर काय काय असतं, तर कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल आणि इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी सिस्टम असेल, सच एज रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल अँड प्रोजेक्टर अमंग अदर्स असेल. इट्स वाईल यूज इन द टुडेज एज्युकेशनमध्ये, म्हणजे ICTचा आपल्याला खूप मोठा रोल एज्युकेशनमध्ये बघायला भेटणार आहे. त्याचे आपण काही आज फायदे आणि तोटे बघणार आहोत. ओके, चला तर बघूया फर्स्ट लेक्चर, मेरिट्स ऑफ ICT इन एज्युकेशन. म्हणजे बघा, फायदे आणि तोटे ICTचे काय आहेत तर बघूया. फर्स्ट वन फायदे, फर्स्ट जर बघितलं आपण तर इट्स इन्हान्स द मोड ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन संप्रेषण, म्हणजे कम्युनिकेशनसाठी हा आपल्याला खूप महत्त्वाचा एक फॅक्टर आहे आणि तो आपलं कम्युनिकेशनमध्ये प्ले रोल करत असतो, म्हणजे महत्त्वाचा प्ले रोल करत असतो. नंतर बघितलं आपण तर कॉस्ट इफिशियंट आहे. ICT हे जे आहेत तर आपल्याला खूप लो, कमी किमतीमध्ये जास्त फायद्याचं काम आपलं हे करत असतं. जसं की एखादा मेल पाठवणं असेल, ईमेल करणं असेल, एखादी फाईल डाउनलोड करणं असेल किंवा वॉट एव्हर डाटा अनालिसिस करणं असेल, त्याच्यामुळे आपण इट्स अल्सो कॉस्ट इफिशियंट. नंतर बघा, ICTचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की टीचिंग अँड लर्निंग मेथड्समध्ये जे आपण शिक्षण घेत असतो, बरोबर आहे की नाही, त्यामध्ये जर आपण ICTचा खूप मोठा फायदा किंवा रोल्स आहेत आपल्यासाठी, एज्युकेशनसाठी असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटीसाठी असेल. मेन म्हणजे आपल्याला लर्निंगसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण इट्स अ डिजिटलाइज ॲनिमेशन आपण वापरू शकतो. एखाद्या मेथड्स आपल्याला अवघड जात असेल तर ते आपण वेगळ्या पद्धतीने ICTमध्ये समजून घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ द कॉम्प्युटरच्या सहाय्याने. नंतर बघा, आपल्याला ICTमध्ये बघा, इन्हान्स द डाटा अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. आपल्याला ICTमध्ये बघा की सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे कारण डाटा आपला जो असतो तो सिक्युअर असला पाहिजे, त्याच्यामुळे ते आपल्याला ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत असतं. नंतर बघा, मिनिमाइज द कॉस्ट अँड सेव्ह द टाइम. ICTमुळे काय होत असतं की आपला कॉस्ट जी आहे तर ती कमी झालेली आहे आणि टाइम पण काय झालेला आहे, सेव्ह झालेला आहे. याचा फायदा असा की सपोज आता बघा, आपणच बघा, आपण काय करतोय, डिजिटली व्हर्च्युअली कम्युनिकेशन करत आहोत. मग सपोज तुम्हाला हेच लेक्चर जर क्लासरूममध्ये अटेंड करायचं असेल तर तुम्हाला येण्याजाण्यासाठी खूप खर्च लागला असता, टाइमही वाया गेला असता. त्यापेक्षा तुम्ही जर ICT यूज केलं तर तुमचा जो टाइम आहे, टाइम काय होणार आहे, या ठिकाणी सेव्ह होणार आहेत आणि तुमचे पैसेही वाचणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लर्निंगसाठी खूप मदत होणार आहे. नंतर काय, इझी स्टुडंट मॅनेजमेंट. या बघा, यामध्ये स्टुडंट जे आहेत तर इझी मॅनेज करता येतात. नंतर ऑटोमॅटिक सोल्युशन टू मॅन्युअल पेपर बेस्ड प्रोसेस अँड प्रोसिजर. बघा, इथं सगळं जे ऑटोमॅटिक आहे त्यामध्ये आपल्याला काही मॅन्युअल्स असतात ते यूज करू शकतो आपण. नंतर बघा, इंटरॅक्टिव्ह अँड कोलॅबरेटिव्ह टीचिंग अँड लर्निंग. विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये काय, एक इंटरॅक्टिव्ह आणि कोलॅबरेशन तयार करण्याचं काम हे एक ICT थ्रू केलं जातं आणि त्यामुळे आपल्याला लर्निंगमध्ये खूप याचा ॲडव्हान्टेजेस आपल्याला पाहायला भेटतात. डायरेक्ट क्लासरूम टीचिंग, म्हणजे बघा, आपण कितीही दूर असलो तरी आपल्याला ICT थ्रू काय होतंय की डायरेक्ट क्लासरूम कम्युनिकेशन टीचिंग करता येते. मीच बघा, आपणच बघा, आता मी बघा इथे लेक्चर घेतोय, तुम्ही इंडियामध्ये असेल किंवा वर्ल्डमध्ये कुठेही असेल तर तुम्ही ॲज लाईक फिलिंग क्लासरूम सारखं काय करताय, फील करतात आणि तुम्ही लेक्चर अटेंड करतात. नंतर बघा, ICTचा काय, स्प्रेड अवेअरनेस ऑफ द सोशल इम्पॅक्ट अँड टेक्नॉलॉजी चेंज इन द एज्युकेशन. आता जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी एज्युकेशनमध्ये येत असतात त्यांचं अवेअरनेस करणं, स्प्रेड करणं, त्याचं आपल्याला पर्टिक्युलर ट्रेनिंग असेल, काय इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला प्रोव्हाइड करणं, हे झाले ICTचे फायदे. आता बघा, कॉम्प्युटर हे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे जर आत्ताच्या जमान्यामध्ये जर कॉम्प्युटर नसतं तर आपल्याकडे बघा, आपल्याला आता लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये आपल्याला स्टडीसाठी लिमिटेशन आले असते किंवा आपण लॉकडाऊनमध्ये स्टडी घेऊ शकलो नसतो, प्रिपरेशन करू शकलो नसतो स्टडीचं, तर त्यासाठी आपल्याला बघा ICTनं खूप महत्त्वाचा प्ले रोल केलेला आहे.
ओके नंतर बघूया डिमेरिट्स म्हणजे बघा एखादी गोष्ट चांगली असली तर त्याचे काय आहेत आपल्याला काही तोटे आहेत आणि चांगले आणि वाईट दोन्ही गुण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर चला बघूया काय आपण बघूया तोटे काय आहेत बघा मिसलीडिंग अँड मिसगाइडिंग इन्फॉर्मेशन कधी कधी काय होतंय की मी बोलतोय मी सांगतोय त्याचं काय होतं की मिसलीडिंग होते तुमचं अंडरस्टँडिंग कसं आहे माझा सांगण्याचा उद्देश काय आहे आणि तुम्ही ऐकण्याचा किंवा त्याचा काय मिनिंग घेता त्याच्यामुळे कधी कधी मिसलीडिंग होऊ शकते नंतर बघा रिस्क ऑफ सायबर अटॅक्स आता बघा आपलं आयसीटी खूप महत्वाचं झालेलं आहे पण जर आपला काही इन्फॉर्मेशन किंवा काही डाटा असेल आणि तो काय करतोय कोणी एखादा हॅकर्स असेल तो काय करू शकतो हॅक करू शकतो याची एक तोटा आहेत आपल्याला आपला जी प्रायमरी किंवा सिक्युअर इन्फॉर्मेशन आपली चोरी जाऊ शकते नंतर बघा रिस्क टू ट्रॅडिशनल बुक अँड हँड रायटिंग मेथड्स आता आयसीटी आल्यामुळे काय झालंय मित्रांनो की जी आपली ट्रॅडिशनल होती आपण बुक्स वापरायचो त्यातून नोट्स काढायचो ती आता काय होते की त्यामध्ये रिस्क झाली म्हणजे ती काय होते की एंड व्हायच्या मार्गाला आलेली आहेत अलग लक्षात त्याच्यामुळे मग त्या मेथडला ट्रॅडिशनल मेथडला किंवा ब्लॅकबोर्ड मेथड असेल त्याच्यामुळे काय झालंय रिस्क निर्माण झाली त्या नामशेष व्हायच्या होऊ शकतात हे तोटे आयसीटीचे नंतर काय इम्प्लिमेंटिंग कोर्स अँड इट्स इंटरनेट फॉर द रिप्लेस कन्वर्जन एज्युकेशन सर्क्युलर नंतर बघा मॅनेजिंग कोर्स ऑनलाईन डिफिकल्टी आता एखाद्याला जर त्या कोर्सबद्दल त्याला काय करायचं आहे आयसीटी यूज करायचा आहे पण जर त्याला नॉलेज नसेल त्याला मॅनेजमेंट करता येत नसेल किंवा ते जर डिफिकल्ट असेल तर तो काय करू शकत नाही यूज करू शकत नाही नंतर मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी आता बघा विद्यार्थी मित्रांनो फायदे आहेत आता ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा काही जण मिसयूज पण करतात काही चांगल्या कामासाठी करतात काही वाईट कामासाठी करतात हे काय त्याच्यावाला तोटा आहेत म्हणजे मिसयूज पण आपल्या टेक्नॉलॉजीचा आयसीटीचा काय करतात मिसयूज पण होऊ शकतो किंवा लोक करतात नॉट ॲसेसेबल एव्हरीवेअर आता बघा आता जर तुमच्याकडे आयसीटी आहेत पण त्याला जर इंटरनेट नसेल पर्टिक्युलर काही भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल लाईटचा प्रॉब्लेम असेल कॉम्प्युटर नसेल तर ते विद्यार्थी ते पर्सन काय करू शकतो ॲसेस करू शकतो का नाही करू शकत दिस इज द लिमिटेशन आहेत ओके नंतर टीचिंग रिक्वायर्ड एक्सपिरियन्स टू हँडल आयसीटी आता टीचिंगमध्ये आपल्याला काय की एक्सपिरियन्स असला पाहिजे की आयसीटी टूल्स जे आहेत कसे हँडल करायचे त्याबद्दल जर आपल्याला एक्सपिरियन्स नसेल नॉलेज नसेल तर आपण बेटर प्रेझेंटेशन काय करू शकत नाही होऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही त्याच्यामुळे काय होणार आहे की जे समोरचा पर्सन असेल ज्याला लर्निंग करायचं तो काय होणार आहे बोरिंग होणार आहे मिसलीडिंग होणार आहेत किंवा डिफिकल्टी क्रिएट होणार आहेत आणि ॲसेसेबल पण होणार नाही इम्प्लिमेंटिंग कॉम्प्युटर अँड इंटरनेट इज एक्सपेन्सिव्ह आता बघा प्रत्येक जण कॉम्प्युटर आणि इंटरनेट घेऊ शकतोय का नाही कारण काय की हे जे आहेत कॉम्प्युटर असेल किंवा इंटरनेट असेल हे काय एक्सपेन्सिव्ह आहेत कॉस्टली आहेत त्याच्यामुळे इट्स अ वन टाईप ऑफ द लिमिटेशन हे काय त्याचं एक लिमिटेशन आहे फ्यू बिलीव दॅट कॉम्प्युटर कॅन लिमिट इमॅजिनेशन आता बघा आपण काय करत असतो की जर आपल्याकडे कॉम्प्युटर नव्हता तर आपण कॅल्क्युलेशन असेल काही प्रेझेंटेशन असेल किंवा काय असेल तर आपण पहिलं थिंकिंग करत नव्हतो काय थिंकिंग करत होतो की याचं कसं झालं पाहिजे काय केलं पाहिजे बट आपल्याला जी थिंकिंग जे आहे तर आयसीटीमध्ये कमी लागते की जे टूल्स आहेत ते आपण अप्लाय करून इझिली अट्रॅक्टिव्ह प्रेझेंटेशन बनवू शकतो किंवा इझिली आपण यूज करू शकतो मग यामध्ये आपल्याला काही विचार करायची गरज आहे का नाही त्याच्यामुळे काय म्हणतात की सांगतात की लिमिट इमॅजिनेशनला लिमिटेशन येत असतात ओके कॉम्प्युटर म्हणजे काय कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला टाइप्स ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय हे सर्व बघणार आहोत सो फर्स्ट आपण बघा आपल्याला कॉम्प्युटर म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे तर जनरली आपण जर डिफिनेशन जर बघितली तर कॉम्प्युटर इज अ प्रोग्राम डिव्हाइस विथ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क अँड जनरेट रिझल्ट ॲट व्हेरी हाय स्पीड म्हणजे सिम्पली काय सांगता येईल आपल्याला संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहेत आणि जे वापरकर्त्याकडून डेटा स्वीकारते आणि त्यावरती गणना आणि ऑपरेशन करून डेटा प्रक्रिया करते आणि आउटपुट म्हणून आपल्याला काय देत असते रिझल्ट देत असते दिस इज द म्हणजे हे सिम्पली काय आहे कॉम्प्युटरचं डेफिनेशन आहे नंतर बघा कॉम्प्युटर हे जे आहे ते तसं नॉन न्युमेरिकल संख्यात्मक आणि नॉन संख्यात्मक म्हणजे संख्यात्मक आणि नॉन न्युमेरिकल हे गणन प्रक्रिया करते म्हणजे अंकी आणि संख्या दोन्ही प्रक्रिया हे काय करत असतं ओके नंतर जर बघितलं आपण तर संगणक हा शब्द जो आहे हा संगणक म्हणजे कॉम्प्युटर हा शब्द आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे कोणत्या भाषेतून आलेला आहे लॅटिन कॉम्प्युटर
कम्प्युटर आहे याचा शब्द तयार झालेला आहे, याचा अर्थ म्हणजे गणना करणे किंवा मोजणे. कम्प्युटर कम्प्युटरी हा ॲक्च्युली लॅटिन भाषेतून आलेला आहे आणि त्याचं मिनिंग म्हणजे काय, गणना करणं. आणि बघा आपल्याला काही क्वेश्चन असतो की कॉम्प्युटरचा जनक कोणास म्हटलं जातं, तर कॉम्प्युटरचा जनक हा चार्ल बॅबेज यांना म्हटलं जातं. हे झालं सिम्पली मित्रांनो कॉम्प्युटरविषयी आपलं थोडंसं इन्फॉर्मेशन. आपल्याला आता नेक्स्ट टाइप्स ऑफ कॉम्प्युटर वगैरे बघायचे आहेत किंवा त्याचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ. जर आपण कॉम्प्युटरचं क्लासिफिकेशन जर बघितलं म्हणजे टाइप्स वगैरे कसं आहे, तर फर्स्ट वन क्लासिफिकेशन हे जनरेशनवरून झालेलं आहे, नंतर सेकंड साईजवरून झालेलं आहे आणि नंतर थर्ड टेक्नॉलॉजीवरून झालेलं आहे. हे असं सिम्पली क्लासिफिकेशन जे आहेत तर आपलं कॉम्प्युटरचं झालेलं आहे. चला तर पहिलं बघूया आपण जनरेशननुसार. कॉम्प्युटर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ द जनरेशन, मग त्यामध्ये बघा फर्स्ट जनरेशन. आता याचा आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्या अगदी सुरुवातीचे काळाचे कॉम्प्युटर जे 1940 ते 1956 दरम्यान आले त्यांना आपण फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर म्हणतो. नंतर बघा सेकंड जनरेशन, यामध्ये हे जे कॉम्प्युटर जे आहेत 1956 ते 1963 काळांमधल्या कॉम्प्युटरला आपण काय म्हणतो, सेकंड जनरेशन कॉम्प्युटर म्हणत असतो. याचं आपण डिटेल बघणार आहोत. नंतर बघा थर्ड जनरेशन. आता थर्ड जनरेशन जे कॉम्प्युटर आहेत 1964 ते 1971 दरम्यान जे कॉम्प्युटर झाले त्यांचे सगळे थर्ड जनरेशन आहेत. नंतर बघा फोर्थ जनरेशन. बघा चौथे जनरेशन जे आहेत 1971 ते प्रेझेंट म्हणजे 1971 ते 2010 जे आहेत तर ते काय आहे, फोर्थ जनरेशन आहेत. नंतर इथे बघा फिफ्थ जनरेशन. फिफ्थ जनरेशन जे कॉम्प्युटर जे आहेत 2010 ते आत्तापर्यंत त्याला म्हणतो आपण आजपर्यंत जे कॉम्प्युटर जे आहेत तर ते काय फिफ्थ जनरेशनचे आहेत. हे असे बेसिक कॉम्प्युटरचे काय आहेत टाईप आहेत आणि एक एक टाईप आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ओके, तर चला पहिला टाईप बघूया आपण, फर्स्ट जनरेशन. बघा हे आहेत फर्स्ट जनरेशन. आता मी ऑलरेडी सांगितलं की 1940 ते 1956 आलेले आहेत. काय ही पहिली पिढी आहेत. ओके, नंतर जर बघितलं तर फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला गेला होता, म्हणजे ज्या काही ट्यूब्स असतात व्हॅक्युम ट्यूब्स असतात कॅथोड रे ट्यूब्स असतात त्यांचा वापर केला गेला होता. नंतर फर्स्ट जनरेशन जे आहे तर त्यांचा आकार जर बघितला आपण साईजनी तर आकार हा काय होता, खूप मोठा खूप लार्ज आकार होता. नंतर जर बघितलं तर जे फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर्स आहेत, ओके फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर जे आहेत तर त्यांना जास्त प्रमाणात वीज लागत होती आणि जास्त प्रमाणात वीज जे आहेत त्यांनी यूज केल्यामुळं ते काय करत होते, अधिक प्रमाणात उष्णता निर्माण करत होते. बघा जास्त वीज वापरत होते म्हणून जास्त हीट तयार करत होते. नंतर बघा हे जे आहेत काही महत्त्वपूर्ण महत्त्वाचे काही फर्स्ट जनरेशनचे कॉम्प्युटर, त्यामध्ये इडीसॅक EDVC युनिवॅक म्हणजे युनिव्हर्सल संचलित संगणक आणि ENIC इलेक्ट्रॉनिक संख्यात्मक माहिती संगणक, हे असे फर्स्ट जनरेशनमध्ये झालेले आहेत. यामध्ये बघा आपण सांगितलं की 1940 ते 1956 यांचं काय झालेलं, पहिली पिढी झाली त्यामध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला गेला होता, त्यांचा आकार साईज खूप मोठी होती, जनरली एका रूमपेक्षाही मोठी होती, त्यांना जास्त प्रमाणात वीज लागत होती, नंतर काय अधिक उष्णता निर्माण तयार करत होते आणि हे काय त्याच्यावाले सिम्पली एक्झाम्पल्स आहे. बघूया नेक्स्ट, हे त्याचं काय आहे, सिम्पली फोटोग्राफ्स आहे. दिस इज द म्हणजे हे आपल्याला बघता येईल की हा काय आहे पहिल्या जमान्याचा फर्स्ट जनरेशनचा काय होता कॉम्प्युटर होता. ओके, समजलं आपल्याला हे बघा फर्स्ट जनरेशनवरून. नंतर सेकंड जनरेशन कॉम्प्युटर. आता बघा फर्स्ट जनरेशनचा काळ संपल्यानंतर सेकंड जनरेशन जे आहे तर 1957 ते 1962 त्याचं काय झालेलं आहे, सुरुवात झाली किंवा त्या काळात ते अवेलेबल्स होते. नंतर बघा सेकंड जनरेशनमध्ये काय केलंय त्यांनी, आता व्हॅक्युम ट्यूब जी होती तिची जागा आता सर्किटमधील ट्रान्झिस्टरने घेतली. बघा हे असे ट्रान्झिस्टर असतात, हे जे आहेत ट्रान्झिस्टरनी सर्किट, आता व्हॅक्युम ट्यूबची जागा कशाने घेतलेली आहे, ट्रान्झिस्टरने घेतली. आता नंतर बघा पहिलेच्या तुलनेत म्हणजे फर्स्ट जनरेशनच्या तुलनेत त्यांचा आकार कसा झालेला आहे, छोटा झालेला आहे. नंतर आकार छोटा झाला, वीज कमी लागते म्हणून उष्णता पण काय होते कमी झालेली आहे, विजेची आवश्यकता पण ट्रान्झिस्टरमुळं कमी झालेली आहे. नंतर बघा हे काही एक्झाम्पल आहेत, IBM
7074, मलिका CDC 164, IBM 1400 हे जे आहेत तर हे काय कॉम्प्युटर झालेले आहेत। त्यामध्ये बघा यांचं 1957 ते 1962 मध्ये त्यांची दुसरी पिढी झालेली आहे। यामध्ये सेकंड जनरेशनमध्ये व्हॅक्युम ट्यूबची जागा जी आहेत तर सर्किटमधील ट्रान्झिस्टरनी घेतलेली आहेत। पहिलेच्या तुलनेत लहान आकार आहेत, उष्णता निर्माण कमी होते, कमी प्रमाणात विजेची आवश्यकता लागते। हे झाले सेकंड जनरेशन। बघूया नेक्स्ट हे जे आहेत तर काय सेकंड जनरेशन कॉम्प्युटर आपल्याला बघायला मिळतात। थर्ड जनरेशन जर बघितलं तर यांची सुरुवात जी आहे तर 1963 ते 1972 मध्ये थर्ड जनरेशनची सुरुवात झालेली आहे। या काळात ते अवेलेबल होते। नंतर काय एकात्मिक सर्किटचा वापर म्हणजे यामध्ये IC वापर करण्यात आला होता। नंतर बघा सेकंड जनरेशन पेक्षाही यांचा आकार कसा होता, सेकंड आणि फर्स्ट जनरेशन पेक्षा खूप छोटा होता, खूप लहान होता। नंतर बघा याच्यामध्ये अजून काय खासियत होती की दुसऱ्या पिढीच्या संगणकपेक्षा याचा वेग आणि जे कॅल्क्युलेशन स्ट्रॅटर्जी किंवा कॅल्क्युलेशनचा रिझल्ट अधिक अचूक होता, म्हणजे न चुकता करत होता। नंतर काय की बघा आता आकार छोटा झाला त्याच्यामुळे त्याला काय आहे की विजेची आवश्यकता पण कमी झाली, हीट पण कमी झाली। आणि हे काय आहे सगळे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत थर्ड जनरेशनचे। ओके नंतर हे जे आहेत दिस इज हा एक्झाम्पल आहे थर्ड जनरेशन। आकार वगैरे त्याच्यामुळे काय इलेक्ट्रिसिटी कमी लागली, साईज कमी लागली, अधिक अचूक झाला, कमी विजेची आवश्यकता लागली आणि एकात्मिक सर्किट म्हणजे IC वापर करण्यात आला। फोर्थ जनरेशन बघा चौथी पिढी जी आहे, चौथी पिढी 1973 ते 2010 दरम्यान जी होती ती चौथी पिढी होती। ओके म्हणजे फोर्थ जनरेशन होतं। यामध्ये LSI आणि VLSI तंत्रज्ञान वापरले गेले। काय आहे LSI आणि VLSI? LSI म्हणजे लार्ज स्केल इंटिग्रेशन, दिस इज द प्रोसेस ऑफ इंटिग्रेटिंग थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर ऑन अ सिंगल सिलिकॉन सेमीकंडक्टर मायक्रोचिप, म्हणजे जे काही ट्रान्झिस्टर होते, ओके थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर एका छोट्याशा जागेमध्ये त्यांनी काय केलेले सेमीकंडक्टरमध्ये काय केलेले आहेत, फिक्स केलेले आहेत सिलिकॉनमध्ये, सिलिकॉनचा सेमीकंडक्टरमध्ये फिक्स केलेले आहेत। बघा म्हणजे आणखीन याच्यामध्ये हे झालेलं आहेत। आणि VSI म्हणजे काय, व्हेरी लार्ज इंटिग्रेटेड सर्किट्स एम्बेडिंग हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर ऑन सिंगल सिलिकॉन, म्हणजे खूप सारे ट्रान्झिशन हे जे आहेत सिलिकॉनच्या छोट्याशा याच्यामध्ये कन्व्हर्ट केले गेले आहेत। आणि बघा हे जे आहेत बघा इंटेल प्रोसेसर असेल, AMD प्रोसेसर असेल, लेटेस्ट प्रोसेसर असेल इंटेल वगैरे यांच्यामध्ये त्यांचं फोर्थ जनरेशनमध्ये एंट्री झालेली आहेत। ओके मायक्रो प्रोसेसर विकसित करण्यात गेले, हे काय आहेत फोर्थ जनरेशनचं काय आहेत एक्झाम्पल्स आहेत। ओके हे बघा फोर्थ जनरेशन मायक्रो प्रोसेसर शोधला त्याच्यामुळे बघा थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये झालेलं आहे। ओके फिफ्थ जनरेशन म्हणजे 2010 पासून तर आतापर्यंत जे कॉम्प्युटर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर म्हणतोय। पाचवी पिढी आहे ओके 2010 पर्यंत। नंतर बघितलं तर हे फिफ्थ जनरेशन जे आहे तर ते काय आहेत की आपला आवाज ओळखण्यास समर्थ आहेत, म्हणजे बघा जसं गुगल अलेक्सा असेल, जावेद असेल, गुगल व्हॉइस कमांड्स असेल, ते आपला आवाज काय करतात अनालाइज करू शकतात, ओळखू शकतात। ओके नैसर्गिक मानवी म्हणजे आपली भाषा कोणतीही लँग्वेज असेल ते काय करू शकतात, ते अंडरस्टँडिंग करू शकतात, म्हणजे आपल्या ज्या स्टँडर्ड भाषा आहेत त्या समजू शकतात। यामध्ये बघा VLSI आणि ULSI अल्ट्रा मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहेत, इंटिग्रेटेड सर्किट असेल किंवा इंटेल प्रोसेसर असेल यूज केलेले आहेत। आणि हे काय आहेत आपल्या पाचव्या पिढीचं फिफ्थ जनरेशनचं कॉम्प्युटर आहे। आता बघा हे झाले अकॉर्डिंग टू द जनरेशन, यावरती एक क्वेश्चन असतो बट आपल्याला आता नवीन थोडंसं अपडेट होणं सेट एक्झाम असेल किंवा UGC गरजेचं आहे। टाईप ऑफ कॉम्प्युटर अकॉर्डिंग टू द साईजनुसार पण आपल्याला कॉम्प्युटर काय करता येतात, डिव्हाइड करता येतात। यामध्ये सुपर कॉम्प्युटर असेल, मेन फ्रेम कॉम्प्युटर असेल, मायक्रो कॉम्प्युटर असेल, मिनी कॉम्प्युटर असेल, वर्क स्टेशन असेल आणि पर्सनल कॉम्प्युटर असेल, हे आहेत सिम्पली आपले टाईप ऑफ कॉम्प्युटर अकॉर्डिंग टू द साईजनुसार आहे। ओके नेक्स्ट बघूया आपण सुपर कॉम्प्युटर। आता बघा सुपर कॉम्प्युटर्स आपल्याला माहिती आहेत, आपण बघितलेले आहेत पण कधी वापरले का नाही। काय आहेत सुपर कॉम्प्युटर चला बघूया, द मोस्ट पॉवरफुल कॉम्प्युटर। आता सुपर कॉम्प्युटर जे आहेत तर ते खूप पॉवरफुल, खूप ताकदवान कॉम्प्युटर आहेत, खूप फास्टली प्रोसेस करू शकतात। आणि हे कशासाठी वापरतात तर यूज फॉर
प्रॉब्लेम रिक्वायर कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन, म्हणजे सुपर कॉम्प्युटर जे आहेत कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन असेल त्यांच्यासाठी काय करत असतात, वापरत असतात. आता बघा हे काय आहेत, सुपर कॉम्प्युटर आहेत म्हणले हे स्पीडिस्ट कॉम्प्युटर आहेत. यांचा स्पीड जर आपण बघितला नॉर्मल कॉम्प्युटरपेक्षा तर खूप जास्त स्पीड आहेत. ओके, त्याच्यामुळे आपल्याला हे महत्वाचं आहे. दॅट कॅन एंटायर बिल्डिंग ऑफ इन्स्टॉलेशन. आता बघा सुपर कॉम्प्युटर हे असं कॉम्पॅक्ट असतं का नाही, त्याच्यासाठी लार्ज एरिया असतो, डिफरंट काय असतात त्यांनी प्रोसेसिंग युनिट केलेले असतात, ते सेपरेट असतात, आणि त्याचा स्पीड अतिजलद त्याचा काय असतो स्पीड असतो. दे आर इन बघा कुठे वापरतात तर सायंटिफिक ऍप्लिकेशन असेल, क्लायमेट असेल, क्लायमेट डिटरमाइनिंग असेल, मॉनिटरिंग असेल, अर्थक्वेक वगैरे, नासा वगैरे, स्पेस स्टेशन, त्या ठिकाणी ते वापरतात. हे बघा हा काय आहे, एक मी एक एक्झाम्पल म्हणून फोटो टाकलेला आहे सुपर कॉम्प्युटर. ओके, आणि एक्झाम्पल्स तिथं बघा, हे जे आहेत सुपर कॉम्प्युटरचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर मेन फ्रेम कॉम्प्युटर इझिली हे काय असतात, सुपर कॉम्प्युटरपेक्षा थोडे स्लोअर असतात, लेस पॉवरफुल असतात आणि लेस एक्सपेन्सिव्ह असतात. सुपर कॉम्प्युटर हे खूप महाग असतात. मेन फ्रेम आर यूज बाय बँक अँड बिझनेस. बँक आणि बिझनेसमध्ये जे महत्वाचं कॉम्प्युटर असतं ते सगळ्या बाकीच्या अदरला कॉम्प्युटर कनेक्ट करतं, त्या ठिकाणी मेन फ्रेम कॉम्प्युटर यूज केले जातात. बघा मेन फ्रेम कॉम्प्युटर जे आहेत, ई कॉमर्स सर्व्हर्स असेल, हँडलिंग ट्रान्झॅक्शन असेल किंवा इंटरनेटसाठी आपण यूज करत असतो यांचा. नंतर हे काय एक्झाम्पल्स आहेत. नंतर हे काय मेन कॉम्प्युटर, बघा बँक असेल किंवा एखादा सर्व्हर असेल, वर्कस्टेशन असेल, ई कॉमर्स वेबसाईट असेल, त्या ठिकाणी हे मेन फ्रेम कॉम्प्युटर असतात, यूज केले असतात. आणि हे काय मेन, हे बघा एक हे एक मेन फ्रेम कॉम्प्युटर्स आहेत. मायक्रो कॉम्प्युटर्स दे आर कॉमनली ॲज पर्सनल कॉम्प्युटर, म्हणजे पी सी असेल किंवा लॅपटॉप्स असेल ते मायक्रो कॉम्प्युटरमध्ये येत असतात. डेस्कटॉप असेल, नोटबुक असेल, टॅबलेट असेल, स्मार्टफोन असेल, इट इज ऑल्सो मायक्रोस कॉम्प्युटर. ते काय असतात, व्हेरी स्मॉलेस्ट असतात, त्यांचं प्राईस कमी असते आणि त्यांची साईज कमी असते, त्यांचं साईज ॲज कम्पेअर टू द मेन फ्रेम आणि मायक्रो कॉम्प्युटरपेक्षा छोटी असते. दे आर डिझाईन प्रायमरी फॉर सिंगल, म्हणजे ते कोणासाठी असतात तर एका पर्सनसाठी असतात, जसं मोबाईल, टॅबलेट, नेटवर्क, बुक, लॅपटॉप, हे कोणासाठी असतात तर सिंगल कॉम्प्युटर पर्सनसाठी असतात. दे आर नोन ॲज पर्सनल, आपण त्याला सिम्पली मेन मायक्रो कॉम्प्युटरला पर्सनल कॉम्प्युटर्स म्हणत असतो. ओके, हे काय सगळे एक्झाम्पल्स आहेत. ओके, नंतर बघा टाईप ऑफ कॉम्प्युटर अकॉर्डिंग टू द टेक्नॉलॉजी. ॲनालॉग कॉम्प्युटर असेल, ओके, टेक्नॉलॉजीनुसार डिजिटल कॉम्प्युटर असेल, हायब्रिड कॉम्प्युटर असेल, हे काय आहेत टेक्नॉलॉजीनुसार त्याचे टाईप्स पडलेले आहेत. ओके, तर चला बघूया काय काय आहेत ॲनालॉग कॉम्प्युटर्स. बघा दिस कॉम्प्युटर रिकॉग्नाइज डाटा ॲज अ कॉन्स्टिट्युएंट मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज असेल, व्होल्टेज असेल, प्रेशर असेल, स्पीड असेल, टेम्परेचर असेल, बाय द फिजिकल प्रॉपर्टी. एक्झाम्पल इज ॲटोमोबाईल स्पीडोमीटर. जे ॲटोमोबाईल स्पीडोमीटर जे आहेत तर काय आहेत, इट इज अ वन टाईप ऑफ द ॲनालॉग कॉम्प्युटर एक्झाम्पल्स आहेत. ते काय करतात, फिजिकल प्रॉपर्टीज दाखवत असतात, आपले जे आहे दिसतात त्याच. ओके, नंतर बघा डिजिटल कॉम्प्युटर. आता हे बघा, जे आपण कॉम्प्युटरसाठी रेग्युलर यूज करतो कॅल्क्युलेशनसाठी, लॉजिकल ऑपरेशनसाठी आणि डिजिटलसाठी, तर दिस इज ऑल्सो नोन ॲज द डिजिटल कॉम्प्युटर. आता हे जे आहेत तर काय आहेत, डिजिटल कॉम्प्युटर आहेत. ओके, नंतर हायब्रिड म्हणजे काय असतं, की डिफरंट टाईप ऑफ द ॲनालॉग्स अँड डिजिटल कॉम्प्युटरचं कॉम्बिनेशन असतं, एकत्रितपणा असते ॲनालॉग आणि डिजिटलचं कॉम्बिनेशन आहे, त्याला म्हणतो आपण हायब्रिड. ओके, त्याला म्हणतो आपण. आज आपण बघणार आहोत कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्युटर्स, म्हणजे संगणकाचे घटक, म्हणजेच काय आहे संगणकाचे पार्ट. आज आपण बघणार आहोत कोणते कोणते पार्ट्स असतात. चला सुरुवात करूया. बघा संगणकाचे पार्ट म्हणजे काय, की कॉम्प्युटर हार्डवेअर किंवा कॉम्प्युटरचे पार्ट जे आहेत, तर ही संज्ञा घटकांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. आता बघा काय कॉम्प्युटर पार्ट म्हणजे काय, की जे भाग पाहिले जाऊ शकतात आणि स्पर्श केले जाऊ शकतात त्याला कॉम्प्युटरचे घटक्स किंवा कॉम्प्युटरचे कॉम्पोनंट्स किंवा पार्ट असे म्हणतात. ओके, तर चला संगणक प्रणालीमध्ये जर बघितलं आपण तर जे कॉम्प्युटरचे पार्ट जे आहेत, जे पाहिले जाऊ शकतात किंवा आपण स्पर्श करू शकतो, त्याच्यावर काही डिव्हायडेशन झालेले आहेत. कोणतं आहे त्याला आपण इनपुट युनिट म्हणतो, मेमरी म्हणतो, स्टोरेज युनिट म्हणतो, आउटपुट युनिट म्हणत असतो आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणत असतो. हे सगळे जे आहेत हे पार्ट आपण पाहू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, हार्डवेअर म्हणत असतो. तर चला एक एक आपण हार्डवेअर आज बघणार आहोत. तर चला संगणक प्रणालीचे जर बघितले तर चार मुख्य घटक जे आहेत हार्डवेअर जे आहेत तर खालीलप्रमाणे आहेत.
बघा फर्स्ट वन काय आहेत इनपुट डिव्हाइसेस. हे जे इनपुट डिव्हाइसेस जे आहेत तर इनपुट डिव्हाइस कोणाला म्हणणार सिंपली जे कम्प्युटरला कमांड देतात आज्ञा देतात त्याला आपण काय म्हणणार आहेत इनपुट डिव्हाइसेस म्हणणार आहोत. याचे खूप सारे एक्झाम्पल्स आहे माऊस असेल कीबोर्ड असेल जॉयस्टिक असेल आणि अदर्स असेल ते आपण लेट्स वन बाय वन बघणार आहोत. नंतर बघा आउटपुट डिव्हाइसेस. आता आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय की ज्याकडून कॉम्प्युटर डाटा प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला शो करतो अशा डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहोत आउटपुट डिव्हाइस म्हणणार आहोत. आता आउटपुट डिव्हाइसचे एक्झाम्पल काय सांगता येईल बरं आपल्याला मॉनिटर असेल प्रिंटर असेल एलसीडी प्रोजेक्टर असेल असे लॉट्स ऑफ काय आहे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. ओके एक एक एक्झाम्पल त्याचं फंक्शन आपण बघणार आहोत. नंतर प्रोसेसिंग डिव्हाइसेस आहेत जे प्रोसेस करण्यासाठी रिक्वायरमेंट असतात सीपीयू असेल प्रोसेसर असेल रॅम्स असेल. ओके नंतर जे आहेत स्टोरेज. आता माहिती आणि डाटा किंवा माहिती इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी काय आहेत की जे डिव्हाइसेसची गरज असते आपण त्याला काय म्हणतो स्टोरेज डिव्हाइसेस म्हणतो. अशा चार पार्टमध्ये कॉम्प्युटरच्या हार्डवेअरचं म्हणजेच काय आहे घटकांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. लेट्स वन बाय वन आपण बघायला सुरुवात करूया. फर्स्ट वन आपण काय बघणार आहोत इनपुट डिव्हाइसेस. बघूया इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय. बघा इनपुट डिव्हाइसेस संगणक प्रणालीवर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात म्हणजे इनपुट दिल्यानंतर त्यावरती काय करतात संगणक प्रक्रिया करतो. तर काय आहे इनपुट डिव्हाइसेस किंवा इनपुट डिव्हाइसेस हे उदाहरणं काय आहेत बघूया. जर आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये खूप सारे इनपुट डिव्हाइसेस आहेत त्यामध्ये कीबोर्ड असेल माऊस असेल टच स्क्रीन असेल ग्राफिक टॅबलेट्स असेल मायक्रोफोन असेल स्कॅनर असेल या सगळ्यांचे आपण वन बाय वन फंक्शन मेकॅनिझम डायग्रॅम्स आणि यूज काय आहेत कॉम्प्युटर आउटपुट डिव्हाइस आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. हे बघा इथं या डायग्रॅममध्ये तुम्हाला कीबोर्ड असेल स्कॅनर असेल ट्रॅकबॉल असेल MICR असेल टचपॅड असेल टच पॅनल असेल जॉयस्टिक असेल बारकोड रीडर असेल माऊस असेल या सगळ्यांचं आपण एक 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 फंक्शन बघणार आहोत आणि त्याचा यूज बघणार आहोत. ओके तर चला फर्स्ट वन आपण बघूया आउटपुट इनपुट डिव्हाइसेस त्यामध्ये आपण आहेत कीबोर्ड. आता बघा कीबोर्ड जे आहेत तर त्याचा यूज बघा कमांड इनपुट करण्यासाठी होतो प्राथमिक इनपुट करण्यासाठी होतो. यात बघितलं तर कीबोर्डमध्ये फंक्शन कीज आहेत कंट्रोल कीज आहेत ॲरो कीज आहेत कीपॅड आहेत आणि अक्षरं आहेत आणि संख्या आहेत. हे आउटपुट देण्यासाठी आपण कीबोर्डचा यूज करत असतो. हे बघा हे जे स्ट्रक्चर आहे ते काय कीबोर्डचं आहेत. ओके आता बघा हे जे आहेत याला आपण काय म्हणतो ॲरो की म्हणतो याला संख्या की म्हणतो. ओके याला अक्षर की म्हणत असतो हे असं आणि याला फंक्शन की पण म्हणतात F1, F2 शिफ्ट दाबून हे असं कॉम्प्युटरचं कीबोर्डचं स्ट्रक्चर आहेत इनपुट डिव्हाइसेस. नंतर माऊस. आपल्या सगळ्याला माऊस माहिती आहे खूप कामाचा आहे खूप इम्पॉर्टंट आहेत. माऊसशिवाय आपण कॉम्प्युटर हँडल करू शकत नाही किंवा एक म्हणजे असं युजर फ्रीली वापरू शकत नाही. बघूया माऊस कर्सर निर्देशांक नियंत्रित करण्यासाठी काय वापर केला जातो आणि याला इनपुट डिव्हाइसेस म्हणतात. हे माऊस जे आहेत वायर किंवा वायरलेस असतात आहेत मार्केटमध्ये दोन टाईपचे माऊस आहेत. हे जे स्ट्रक्चर आहेत हे वायर माऊसचं आहेत. अशा प्रकारे हा माऊस आपल्याला बघायला भेटतो. माऊस थ्रू आपण इझिली फ्रेंडली युजर फ्रेंडली आपण काय करू शकतो कॉम्प्युटर हँडल करू शकतो. नंतर बघा मायक्रोफोन. आता जे आवाज कॉम्प्युटरला इनपुट द्यायचं असेल तर आपल्याला मायक्रोफोनची गरज आहे. आपला जो व्हॉइस आहे तो काय करतोय कॉम्प्युटरला स्टोअर करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशनसाठी आपण मायक्रोफोनचा यूज करत असतो. काय आहे मायक्रोफोन बघूया. हे एक इनपुट डिव्हाइस आहे जे वापरकर्त्याच्या संगणक त्यांच्या संगणकात ऑडिओ इनपुट करण्यास मदत किंवा अनुमती देते. याच्या थ्रूच आपण काय करू शकतो आपला व्हॉइस जे आहे तर कॉम्प्युटरला देऊ शकतो इनपुट देऊ शकतो. विदाऊट मायक्रोफोन आपण काय करू शकत नाही आपली लँग्वेज इनपुट देऊ शकत नाही. हे आहेत माईकचं सिम्बॉल किंवा माईकचं स्ट्रक्चर आहेत. ओके आता मी जे बोलतोय ते माईक थ्रूच बोलत आहे तुम्हाला जे ऐकू येत आहे ते आउटपुट डिव्हाइस थ्रू ऐकू येणार आहेत. पण मला जर माझा आवाज व्हॉइस जर स्टोअर करायचा असेल तर मायक्रोफोनची इनपुट डिव्हाइसची गरज आहे. नंतर स्कॅनर. आता हे आपण माईकचं बघितलं तर ते झालं व्हॉइसबद्दल आवाजाबद्दल. पण जर आपल्याला काही डेटा इन द फॉर्म ऑफ इमेज फॉर्ममध्ये द्यायचा असेल तर आपण स्कॅनरचा यूज करत असतो. स्कॅनर म्हणजे काय बघूया. स्कॅनर हे एक इनपुट डिव्हाइसेस जे आहेत की जे प्रतिमा वाचते आणि त्यास डिजिटल फाईलमध्ये रूपांतरित करते आणि हे USB च्या माध्यमातून कॉम्प्युटरशी जोडलेलं असतं. बघा
जे आपले डॉक्युमेंट्स आहेत बरोबर की नाही, हार्ड फॉर्म मध्ये असतात, झेरॉक्स फॉर्म मध्ये असतात, तेच जर आपल्याला डिजिटल फाईल मध्ये कॉम्प्युटर मध्ये स्टोअर करायचे असेल किंवा कॉम्प्युटर साठी अनालिसिस साठी द्यायचे असेल तर स्कॅनरचा यूज होत असतो. हे आहे स्कॅनर. आपण अशा प्रकारे स्कॅनर मार्केटमध्ये वापरत असतो जे आपल्या फाईल ज्या आहेत तर डिजिटल स्वरूपामध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतं. नंतर बघा टच स्क्रीन. आता बघा टच स्क्रीन म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे तरी आपण त्याचे डेफिनेशन बघूया. हे एक इनपुट डिव्हायसेस आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या बोटांचा वापर करून संगणकाशी संवाद साधण्यास अनुमती देते. आणि जे टच स्क्रीन जे आहेत, लॅपटॉप असेल, मॉनिटर असेल, स्मार्टफोन असेल, टॅबलेट असेल, कॅशे असेल किंवा रजिस्टर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. टच स्क्रीनमुळे आपल्याला कॉम्प्युटर वापरणं खूप सोपं होत असतं. तर टच स्क्रीन जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण जे फिंगर्स आहेत त्याच्या थ्रू काय करत असतो, यूज करत असतो. आपण स्क्रीनला टच केलं की त्या कॉम्प्युटरला आउटपुट कळतं आणि ते आपल्याला ते पर्टिक्युलर फंक्शन काय करत असतं, ओपन करून देत असतं. आपण मधा मार्केट असेल, शॉपिंग मॉल असेल, कॉम्प्लेक्स असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा आयटी सेक्टर असेल तिथे अशा टाईपचे टच स्क्रीन यूज करत असतात. आपण आपल्या बोटांच्या फिंगरच्या साह्याने आपण काय करू शकतो, ते डिव्हाइस ऑपरेट करू शकतो. किंवा बँकमध्ये पण आता याचा हल्ली खूप मोठ्या प्रमाणात यूज होत असेल, जसं पासबुक प्रिंटिंग डिव्हाइस असेल SBI मध्ये. ओके, नंतर बघा बारकोड रीडर. आता जे बारकोड रीडर जे आहेत किंवा QR रीडर आहेत, गुगल पे ला बघा आपण फोनपे गुगल पे साठी वापरत असतो, ते आपण इझिली रीड करू शकतो का? नाही. तर त्यासाठी ते रीडर समजून घेण्यासाठी आपल्याला काय असतं, बारको रीडरची गरज असते. तर बघा बारको रीडर म्हणजे काय, ज्याला बारकोड स्कॅनर किंवा पॉइंट ऑफ सेल POS किंवा स्कॅनर म्हणून देखील ओळखले जाते, हे बारकोड वाचण्यास सक्षम असलेले आउटपुट डिव्हायसेस जे आहेत की ज्या कोडमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती कॉम्प्युटरला ट्रान्सफर करण्याचं काम कोण करत असतं, हे बारकोड रीडर करत असतात. याचा यूज मॉल, शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स, इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात केला जातो. किंवा आता बघा फ्लिपकार्ट अमेझॉन सारख्या वेबसाईट ज्या आहेत, तुमचं पार्सल वरती काही इन्फॉर्मेशन नसते, फक्त एक बारकोड लावलेला असतो, त्या बारकोडमध्ये तुमची सारी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते आणि मग त्या डिव्हाइस थ्रू तुम्ही ते काय करू शकता, रीड करू शकता, कॉम्प्युटर रीड करू शकतं आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन ॲक्युरेट देऊ शकतं. नंतर बघा वेबकॅम. आता आवाज ऐकलंय, व्हॉइस ऐकलंय, प्रतिमा ऐकलंय तुम्ही, वेबकॅम. आता वेबकॅम आपल्याला खूप प्रचलित आहेत. विदाऊट वेबकॅम आपण समोरच्या बरोबर कम्युनिकेशन डिजिटली करू शकत नाही. वेबकॅमचा यूज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एज्युकेशनमध्ये आहेत, सर्व ठिकाणी आहेत, आयटी क्षेत्रात आहेत, रेकॉर्डिंगसाठी आहेत. ओके, तर बघा संगणक आणि इंटरनेटशी जोडलेले एक इनपुट डिव्हाइस आहे जे स्थिर चित्र किंवा मोशन व्हिडिओ कॅप्चर करते आणि कॉम्प्युटरला काय करत असते, इनपुट म्हणून आपल्याला ट्रान्सफर करत असते. विदाउट वेबकॅम आपण आपला इन्फॉर्मेशन असेल जी चित्र असेल किंवा व्हिडिओ असेल कॉम्प्युटरला कळू शकत नाही, त्याशिवाय आपला वेब समोरच्याला दिसू शकत नाही, म्हणून आपण वेबकॅमचा यूज करतो. मार्केटमध्ये खूप प्रकारचे वेबकॅम आहेत पण त्यामध्ये मोस्टली आपल्याला फेमस असलेला हा वेबकॅमचा एक फोटो आहे जे कॉम्प्युटरला आपलं व्हिज्युअलाइज किंवा मोशन पिक्चरच्या फॉर्ममध्ये डेटा ट्रान्सफर करत असते. बघा OMR. OMR मगा संगणक प्रणालीमध्ये डेटा प्रविष्ट करण्यासाठी ही एक पद्धत आहे. ऑप्टिकल मार्क रीडर किंवा पेपर फॉर्मर पूर्व परिभाषित प्रेझेंटेशन म्हणलेल्या पेन्सिल किंवा पेनाच्या खुणा प्रश्नांसाठी किंवा उत्तरे टिक करण्यासाठी प्रॉम्प्लेट म्हणून वापरतात. आता बघा जर एखादा डाटा तुम्ही एखाद्या का शीटवरती आहेत, मॅन्युअली लिहिलेला असेल, डिजिटली असेल आणि तो तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये एडिटिंगसाठी कन्व्हर्जन करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, किंवा तो तुम्हाला डिजिटलाइज करायचा असेल तर तुम्ही OMR स्कॅनरचा यूज करू शकता. हे असं असतं. ओके, नंतर OMR स्कॅनरचा अजून एक यूज आहे की जे क्वेश्चन पेपर असेल त्या तुम्हाला चेकिंग करायचे असेल, टिक मार्क असेल ते चेक करायचे असेल तर OMR थ्रू तुम्ही काय करू शकता, त्या कॉम्प्युटरला इनपुट देऊ शकता आणि कॉम्प्युटर तो डाटा अनालिसिस करून तुम्हाला तुमचे चुकीचे उत्तर, बरोबर उत्तर देऊ शकतात. जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आता क्वेश्चन पेपर मेथडनी OMR शीट स्कॅनिंग करत असतात. OCR. OCR हे जे आहे तर जे तुम्ही टाईप केलेले दस्तावेज असेल, ओके, नंतर हस्तलिखित असेल, मुद्रित असेल, ते काय करून मशीन भाषेमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करत असतं. सपोज हे काय आहेत, जुने दस्तावेज आहेत, तुम्ही फक्त वाचू शकतात
पण एडिट करू शकता का नाही, बट तुम्ही ते जर OCR थ्रू स्कॅन केले तर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये ते ओपन होतील आणि ते दस्तावेज तुम्ही किंवा जे डॉक्युमेंट्स असेल ते काय करू शकता, तुम्ही एडिट करू शकता आणि त्याचमध्ये पण वर्ड एडिटेबल फाईलमध्ये आपल्याला ते कन्वर्ट करून देत असतं. हे झालं इनपुट डिव्हायसेस. आता बघूया आपण आउटपुट डिव्हायसेस, म्हणजे कॉम्प्युटरमधून जो डाटा बाहेर येणार आहे इन द फॉर्म ऑफ ऑडिओ व्हिडिओ LCD प्रोजेक्टर व्हॉइस व्हॉट एव्हर एनिथिंगमध्ये येणार असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, आउटपुट डिव्हायसेस आहे. आउटपुट डिव्हाइसची डेफिनेशन बघूया. आउटपुट डिव्हाइसेस हा संगणक हार्डवेअर उपकरणाचा एक भाग आहे, ओके, जो आपल्याला मानवी समजण्यायोग्य रूपांतर किंवा इतर संगणकीकृत नसलेल्या उपकरणांना वापरण्यासाठी रूपांतरित करतो. म्हणजे मानवाला समजेल किंवा इतर कॉम्प्युटर सोडून जे दुसरे डिव्हाइसेस आहेत त्यांना समजेल अशा भाषेमध्ये तो काय करत असतो, डाटा ट्रान्सफर करत असतो, ओके. किंवा त्यामध्ये बघा ऑडिओ असेल व्हिडिओ असेल. बघा इनपुट साधनांची उदाहरणे बघूया. मॉनिटर आपल्याला व्हिज्युअलाइज फॉर्ममध्ये देत असतो, ओके. हेडफोन ऑडिओ फॉर्ममध्ये देत असतो. प्रोजेक्टर व्हिज्युअलाइज फॉर्ममध्ये देत असतो, GPS लोकेशन असेल. प्लॉटर प्रिंटिंग फॉर्ममध्ये आहेत. स्पीकर असेल, साऊंड्स असेल, ते आपल्याला ऑडिओ फॉर्ममध्ये डाटा देत असतात. हे असं आहेत आउटपुट डिव्हायसेस. नंतर बघूया आउटपुट डिव्हायसेसचे एक्झाम्पल मॉनिटर्स. आता बघा तुम्ही कॉम्प्युटर असेल CPU असेल तुमच्याकडे, तर त्याला तुम्हाला व्हिज्युअलाइज जो फॉर्म दिसत असतो स्क्रीनवरती, तर ते कोणामुळे दिसत असतं, मॉनिटर असेल किंवा LCD असेल, LCD असेल, CTR असेल किंवा तुमचा TV असेल, टेलिव्हिजन असेल, तो काय करतो व्हिज्युअलाइज फॉर्ममध्ये आपल्याला डाटा देत असतो. बघा त्याची डेफिनेशन बघूया. सर्वसामान्य संगणकाला आउटपुट डिव्हायसेस आहेत ज्याद्वारे वापरकर्ते प्रक्रिया केलेला डेटा पाहू शकतात व ते दृश्यमान प्रदर्शन करण्यासाठी वापरले जातात, ओके. हे आहेत LCD मॉनिटर. विदाउट आपण मॉनिटर कॉम्प्युटरमध्ये प्रोसेस झालेली इन्फॉर्मेशन बघू शकत नाही, त्यासाठी आपल्याला LCD असेल LED असेल त्याची काय गरज असते किंवा प्रोजेक्टर असेल, ओके. नंतर मॉनिटर झालेलं आहे आपलं, ओके. सॉरी, इथं मॉनिटर ऐवजी काय आहे, प्रिंटर. बघा हे सर्वसामान्य संगणक आउटपुट डिव्हाइस आहे जे वापरकर्त्याद्वारे वापरकर्ते प्रक्रिया केलेला डेटा पाहू शकतो, त्याद्वारे दृश्यमान प्रदर्शन करू शकतात किंवा पेपरवरती प्रिंट करू शकतात, त्याला आपण काय म्हणणार आहेत, प्रिंटर आहेत, ओके. जो डेटा आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतो तो डेटा आपल्याला इन द फॉर्म ऑफ कॉपीमध्ये पाहिजे असेल, जेरॉक्स कॉपीमध्ये पाहिजे असेल किंवा इन द फॉर्म ऑफ द पेपर फॉर्ममध्ये पाहिजे असेल, पेपरवरती पाहिजे असेल, तर प्रिंटर हे काय आउटपुट डिव्हायसेस जे आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय जे पाहू शकतो आपण ते प्रिंट फॉर्ममध्ये आपल्याला भेटू शकतं हार्ड कॉपीमध्ये, ओके. प्रोजेक्टर बघा हे एक डिस्प्ले डिव्हाइस आहे जे संगणक प्रतिमा दुसऱ्याच्या पृष्ठभागावरती प्रोजेक्ट करते. सामान्यतः भिंत असेल किंवा व्हाईट बोर्ड असेल त्यावरती ते प्रोजेक्ट करत असतं. आपल्याला मोठ्या फॉर्ममध्ये म्हणजे मोठ्या रेशोमध्ये आपण व्हिडिओ किंवा ग्राफिक्स बघू शकत असतो त्याला प्रोजेक्टर म्हणतात, आणि तेच आपल्या भिंत असेल किंवा व्हाईट बोर्ड असेल त्यावरती ते प्रोजेक्ट करत असतं, इमेज असेल व्हिडिओ असेल. हे आहे ते प्रोजेक्टर डिव्हाइसेस ज्यांना आपण कॉम्प्युटरला कनेक्ट करून बघू शकतो. स्पीकर, आता माझा जो व्हॉइस रेकॉर्ड झाला आहे तो तुम्हाला जर ऐकायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काय आहे, स्पीकरची गरज आहे. ते ध्वनीचे आउटपुट. आज आपण ICT मध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक जो आहे मेमरी युनिट आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जो डाटा आहे आपला कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला डिफरंट टाईपचे मेमरी युनिट लागत असतात, त्यामध्ये आपण ते कोणत्या टाईपचे आहेत, त्यांचा यूज काय आहेत, कसे आहेत, ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, ओके. तर चला सुरुवात करूया मेमरी युनिटला. बघा मेमरी युनिट जर आपण बघितलं तर इट इज अ इंटिग्रल कॉम्पोनंट ऑफ द CPU विच होल्ड डाटा अँड इन्स्ट्रक्शन. मेमरीचं काम काय आहे की जे इन्स्ट्रक्शन असेल ते काय करायचे आहे, सेव्ह करायचे, होल्ड करायचे, आणि डाटा काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. आणि हा इंटिग्रल इंटरनल पार्ट आहे कॉम्प्युटरचा, ओके. नंतर बघा मेमरी युनिटचे टाईप आपण जर बघितलं तर मेमरी युनिट आपल्याला दोन टाईपच्या बघायला भेटतात. कोणत्या दोन टाईपच्या आहेत, तर फर्स्ट वन ही जी आहेत प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी, अशा दोन टाईपच्या मेमरी आपल्याला कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये PC मध्ये बघायला भेटत आहेत. तर सुरुवातीला आपण बघूया प्रायमरी मेमरीचे एक्झाम्पल रॅम
आणि रोम, ओके, याचा आपण नेक्स्ट बघणार आहोत. आणि सेकंडरी मेमरीचे एक्झाम्पल जे आपण रेग्युलरली डाटा स्टोअर करण्यासाठी यूज करत असतो, म्हणजे हार्ड ड्राईव्ह असेल, सीडी डिस्क असेल, डीव्हीडी असेल, पेन ड्राईव्ह असेल, मेमरी कार्ड असेल, हे कॉम्प्युटरचे दोन टाईप आहेत. यावरती तुम्हाला क्वेश्चन नेहमी असतो की प्रायमरी मेमरीचे टाईप कोणते आहेत आणि सेकंडरी मेमरीचे टाईप कोणते आहेत. तर या चार्टवरून तुम्ही इझिली अनालिसिस करून सांगू शकता की प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरीचे टाईप कोणते आहेत आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत. ओके, तर चला फर्स्टली बघूया आपण प्रायमरी मेमरी म्हणजे काय. ओके, तर प्रायमरी मेमरी जर म्हणलं तर प्रायमरी मेमरी ऑर त्यालाच काय म्हणतो आपण मेन मेमरी, ही जी आहेत यूज टू स्टोअर डाटा अँड इन्स्ट्रक्शन ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द इन्स्ट्रक्शन. म्हणजे प्रायमरी मेमरी ज्यावेळेस कॉम्प्युटर ऑन होतो, चालू होतो, तर त्यामध्ये ते काय करते, डाटा स्टोअर काम स्टोअर करण्याचं काम करते आणि तिला जे इन्स्ट्रक्शन असेल त्या पद्धतीने ते काय करत असते, वर्किंग करत असते. अशा मेमरीला आपण काय म्हणतोय, प्रायमरी मेमरी. ओके, आणि ही कशासाठी असते, तर कॉम्प्युटरसाठी असते, आपल्या युजसाठी नसते. ओके, तर प्रायमरी मेमरीचे आपण टाईप बघूया. प्रायमरी मेमरीचे दोन आत्ताच आपण बघितले मेन टाईप आहेत, कोणते कोणते आहे बरं. तर प्रायमरी मेमरी आर टू टाइप्स ऑफ द प्रायमरी मेमरी आहेत. त्यामध्ये आपण बघितलं तर रॅम आणि रोम असे दोन टाईप आहेत प्रायमरी मेमरीचे. तर बघूया आपण इन डिटेलमध्ये रॅम आणि रोमचं स्ट्रक्चर, फंक्शन अँड वर्किंग. बघा, रॅम, रॅमचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती असेल, रॅन्डम ऍसेस मेमरी. ओके, हा तिचा फुल फॉर्म आहे. कधी कधी सेट नेट एक्झामला किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विचारतात फुल फॉर्म ऑफ द फॉलोइंग, मग रॅम, रॅम असेल तर रॅन्डम ऍसेसरी मेमरी आहे. बघा, रॅम काय करते की इट्स प्रोव्हाइड द टेम्पररी स्टोरेज फॉर द डाटा अँड इन्स्ट्रक्शन. जे काही तुम्ही कॉम्प्युटरमध्ये काम करतात, जोपर्यंत कॉम्प्युटर चालू आहे, तो डाटा स्टोअर करण्याचं काम कोणाकडे असतं, रॅमकडे असतं. आणि ज्यावेळेस कॉम्प्युटर शटडाऊन होतं तेव्हा रॅम्स काय असते, एमटी होत असते. ओके, ते स्टोअर करण्याचं, जोपर्यंत कॉम्प्युटर चालू आहे तोपर्यंत स्टोअर करण्याचं काम ती करत असते. ऑन आहेत, ऑफ केल्यानंतर ती वर्किंग करत नाही. म्हणून हिला म्हणतात रेड अँड राईट मेमरी. ओके, आपण जर बघितलं तर देअर आर टू टाईप ऑफ द रॅम. आणि रॅममध्ये आपल्याला सांगता येईल इट्स अ होलाटाईल मेमरी. ओके, म्हणजे कॉम्प्युटर शटडाऊन झाल्यानंतर इथला डाटा सगळा काय होतो, उडून जातो, गायब होतो, डिलीट होतो. तर दोन टाईपच्या रॅम आहेत, स्टॅटिस्टिक रॅन्डम ॲसेस मेमरी, एस रॅम, आणि डायनॅमिक रॅन्डम ॲसेस मेमरी. या दोन टाईपच्या रॅम आहेत. आपल्याला यावरती क्वेश्चन विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग इज द टाईप ऑफ रॅम. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एस आर ए एम आणि डी आर ए एम असे रॅमचे दोन टाईप आहेत. ओके, व्हॉलेटाईल मेमरी आहेत. बघा, हे आहेत रॅमचे डायग्रॅम्स. आता याची कॅपॅसिटी 2 GB, 4 GB, 6 GB, 8 GB आपल्या अकॉर्डिंग आपल्याला अपडेट करता येत असतं, पण याचं मेन फंक्शन आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, रोम, बघा, रेड ओनली मेमरी. रोम म्हणजे काय, रोमचा फुल फॉर्म काय आहे, रेड ओनली मेमरी. ओके, इट्स नॉन व्हॉलेटाईल. म्हणजे बघा, ही आपण एकदाच वापरू शकतो किंवा अगेन पण यूज करू शकतो, यामध्ये पण टाईप आहेत. पण इट्सचा डाटा व्हॉलेटाईल आहे का नाही, एकदा तुम्ही कॉपी पेस्ट केला की तो त्याच्यामध्ये परमनंट सेव्ह होतो जोपर्यंत तुम्ही डिलीट करत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपला पेन ड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल किंवा अदर थिंग्स असेल. ओके, नंतर बघितलं तर इट कॅन ओनली रेड नॉट राईट. ती फक्त डाटा काय करू शकते, रेड करू शकते, राईट करू शकत नाही. याच्यात पण एक्झाम्पल आहेत, ते सांगेल मी. प्रोव्हाइड परमनंट स्टोरेज, आपल्याला जी रॅम जी आहे तर आपला कॉम्प्युटरचा परमनंट स्टोरेजसाठी आपण यूज करत असतो. ओके, नंतर बघितलं दर देअर आर थ्री टाईप ऑफ द रोम. मग बघा, प्रोग्रॅमेबल, आता हे पण आहेत टाईप आहेत, प्रोग्रॅमेबल रोम्स असेल. ओके, नेक्स्ट बघितलं इरेजेबल प्रोग्रॅमेबल रोम्स, म्हणजे हे आपण इरेज करू शकतो आणि परत वापरू शकतो. नंतर बघितलं तर इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रॅमेबल रोम, ई पी आर ओ एम, यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आय एम पी आहेत. ओके, हे असे टाईप आहेत रॅमचे, तुम्हाला रॉमची सॉरी, तर तुम्हाला समजले असेल. ओके, नेक्स्ट बघूया, हे आहेत तिचं स्ट्रक्चर. आता व्हरायटी ऑफ स्ट्रक्चर आहेत, पण जे सुटेबल आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी शो केलेलं आहेत. ओके, तर आता नेक्स्ट बघूया सेकंडरी मेमरी. आता तुम्हाला प्रायमरी मेमरी समजला असेल. ओके, तर प्रायमरी मेमरी तुम्हाला माहिती आहे व्हॉलाटाईल असते, रेड ओनलीच असते, एकदाच वापरू शकतो, त्यामध्ये रॉम आणि रॅम दोन टाईप आहेत. आता सेकंडरी मेमरी बघूया. सेकंडरी मेमरी जर बघितली आपण तर सेकंडरी मेमरी इज अ कॉम्प्युटर मेमरी. ही काय आहेत, कॉम्प्युटर मेमरी आहेत.
ओके याच्यामध्ये ॲज इट इज रॉम सारखा काम करत असते, पण त्याच्यापेक्षा थोडीशी ॲडव्हान्स आहे. डाटा स्टोरेज करण्याचं काम करते नॉन होलाटाईल, म्हणजे यामधला डाटा डिलीट होतोय का? नाही. डिलीट केला तरच डिलीट होणार आहे, नाहीतर जोपर्यंत ती डिस्क आहे, ती सी डी आहे, तो ड्राईव्ह आहे, तोपर्यंत ॲज इट इज तो सेव्ह राहणार आहे. इट इज नॉट डायरेक्टली ॲसेस बाय कॉम्प्युटर. कॉम्प्युटर हे डायरेक्टली ॲसेस करू शकतं का? नाही करू शकत. ओके, इट्स अलाउड टू युजर स्टोअर डाटा. म्हणजे हे बघा, ही जी सेकंडरी मेमरी आहेत, तर ती युजरला अलाव करते स्टोअर डाटा इन्स्टंटली अँड इझिली रिट्रीव्ह, म्हणजे घेऊ शकतो, काढू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो आणि ॲप्लिकेशन आणि सर्व्हिससाठी आपण वापरू शकतो. म्हणजे आता डाटा आपण स्टोअर करू शकतो, ॲक्सेस करू शकतो, डिलीट करू शकतो, कॉपी पेस्ट करू शकतो. अशा मेमरीला आपण काय म्हणणार आहे? सेकंडरी मेमरी म्हणणार आहे. ओके, सेकंडरी मेमरी इज ऑल्सो नोन ॲज सेकंडरी स्टोरेज डिवाइस आहेत. आता बघा, रॅम आणि रॉम हे काय कॉम्प्युटरसाठी प्रायमरी स्टोरेज आहेत. आपली हार्ड डिस्क, एस एस डिस्क हे काय आहे? सेकंडरी स्टोरेज आहे. त्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. ओके, सेकंडरी मेमरीचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर काय आहेत? विथ व्हेरी इजी, फ्लॅश असेल, फ्लॉपी डिस्क असेल, झिप डिस्क असेल, सी डी आर डब्ल्यू असेल, सी डी आर असेल, डीव्हीडी असेल, डीव्हीडी राईट्स असेल, स्मार्ट मीडिया असेल, रिमेबल हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, मायक्रो ड्राईव्ह, मेमरी डिस्क, सगळे पेन ड्राईव्ह वगैरे जेवढे आपण बघतो तेवढे सगळे काय? सेकंडरीचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, हे काय सगळे सेकंडरीचे. बघा, मेमरी कार्ड आलं, हार्ड डिस्क आली, लॅपटॉप हार्ड डिस्क, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क, आपला जुन्या ओल्ड कॅमेऱ्याच्या डिस्क आहेत, सी डी डिस्क आहेत, हे सगळे काय? इट्स ऑल्सो सेकंडरी मेमरीचे टाईप आहे. बघा, आता मेमरी आपण बघितलं, मेमरीचे टाईप बघितले, आपल्याला काय बघायचं? आता मेमरी मेजरमेंट. मेमरी मेजरमेंट म्हणजे काय? की त्या मेमरीची साईज मोजणे, त्याला काय म्हणणार आहे? मेजरमेंट्स आहे. यामध्ये डिफरंट टाईप ऑफ द मेजरमेंट्स आहे. यावरती 100% एक क्वेश्चन इच अँड एव्हरी एक्झामसाठी आपल्याला असतो, सेट किंवा नेस्ट. बघूया मेमरी मेजरमेंट काय आहेत. यामध्ये आपण जास्त लक्षात ठेवायचं नाही, फक्त व्हॅल्यू आणि त्याचं आउटपुट, त्याच्या किमती, त्याचं युनिट लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे मेमरी मेजरमेंट जर बघितलं तर इट इज अ डाटा स्टोरेजसाठी वापरत असतात कॉम्प्युटरच्या. बघा, आता बघूया मेमरी मेजरमेंट. आपण जर बिट बघितलं, इट स्टँड फॉर बायनरी डिजिट. यामध्ये फक्त दोनच डिजिट असतात, एवढं लक्षात ठेवायचं. बाईट्स बघितलं तर यामध्ये 8 बाईट्स असतात, म्हणजे किती? 8 ग्रुप्स असतात. 0101 असे 8 ग्रुप असतात. नंतर 1 बीट बघितलं तर बायनरी डिजिट्स म्हणतात त्याला. नंतर आपण बघूया मेमरी मेजरमेंटचा पुढचा टाईप. बघा, आता इथून इम्पॉर्टंट आहेत, 1024 बाईट्स म्हणजे 1 KB, त्यालाच म्हणतो किलो बाईट्स. ओके, त्याचा जर आपण व्हॅल्यू बघितला तर 1, 2, 3, 10^3 असं लिहित असतात. म्हणजे 1 KB मध्ये किती बाईट्स आहे रे? 1024 बाईट आहेत. ओके, नंतर बघा, 1024 KB म्हणजे किती MB रे? 1 MB आहेत. ओके, त्याचं 10^6. ओके, ह्या व्हॅल्यू आपल्याला विचारत असतात. ओके, 1024 KB 1 MB बनणार आहेत, 1024 MB 1 GB बनणार आहेत. ओके, GB MB मेगाबाईट, GB गिगाबाईट्स. ओके, 10^9. परत 1024 GB काय बनणार आहेत? 1 TB बनणार आहेत, टेराबाईट, त्याचा पॉवर हा आहेत. नंतर 1024 TB 1 PB बनणार आहे, पेटाबाईट, त्याचा 10^15 आहेत. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे व्हॅल्यू पुढच्या ज्या आहेत मी ज्या हायलाइटेड केलेल्या आहेत. ओके, ह्या ज्या आहेत कधी कधी एक्झामला याचा पेअरिंग विचारतात, राईट ऑर रॉंग्स. ओके, किंवा सिक्वेन्स पण विचारतात. हा अगदी 2 मार्काचा तुमचा क्वेश्चन, खूप सोपा आहे. तुम्ही हा टेबल लक्षात ठेवला तरी तुम्ही इझिली तुमचे 2 मार्क गेन होतील. ओके, नंतर नेक्स्ट बघूया, 1024 PB म्हणजेच काय आहेत? EB. ओके, एक्झाबाईट, त्याचं जे युनिट आहे तर 10^18 आहेत. ओके, नंतर 1024 EB बघितला तर 1 ZB, जिटाबाईट. ओके, नंतर बघा, 1024 जिटाबाईट बघितला तर त्याचं काय आहे? योटाबाईट. ओके, नंतर 1024 योटाबाईट बघितला तर 1 ब्रोनोबाईट्स आहेत, बाईट आहेत. ओके, आणि 1024 BB बघितला तर त्याचा 1 GOP बाईट्स आहेत. इट इज अ लार्जेस्ट युनिट आहेत. हे बघा, हे युनिट लक्षात ठेवायचे, सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. EB ZB परत एकदा सांगतो, बघूया आपण. हे बघा, 1024 पासून काय होणार आहे? 1024 बाईट म्हणजे 1 KB, 1024 KB म्हणजे 1 MB, 1024 MB म्हणजे 1 GB, 1024 GB म्हणजे 1 TB, 1024 TB म्हणजे 1 PB, त्याचा पॉवर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, नंतर 1024 PB म्हणजे 1 EB,
1024 EB म्हणजे 1 ZB, 1024 ZB म्हणजे 1 YB, 1024 YB म्हणजे 1 BB, 1024 BB म्हणजे 1 GB, 1 GOP बाईट. अलग लक्षात, इट इज अ लार्जेस्ट युनिट आहेत. ओके सर, आता नंबर सिस्टीम बघणार आहोत आपण. नंबर सिस्टीम पण खूप मार्काचा आहे. यावरती तुम्हाला काय की 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो कोडिंग अँड डिकोडिंग मध्ये. तर बघूया, बघा डिजिटल संगणकाचे डाटा प्रतिनिधित्व करण्यासाठी अंकगणित गणना करण्यासाठी अंतर्गत बायनरी संख्या प्रणाली वापरली जात असते, त्याला आपण काय म्हणतो नंबर डिजिट, किंवा आपण म्हणतो डिजिटल कॉम्प्युटर इंटरनली यूज बायनरी नंबर सिस्टम टू रिप्रेझेंट डाटा अँड परफॉर्म अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन. त्यासाठी नंबर डिजिट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघूया एक एक्झाम्पल टाईप ऑफ नंबर सिस्टीम. बघा बायनरी नंबर सिस्टीम 01 असतं, डिसिमल नंबर सिस्टीम त्यामध्ये 0 ते 9 संख्या असतात, ऑक्टामल नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 7 संख्या असतात, आणि हेक्झामल नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 9 आणि A to F 16 डिजिट्स असतात. तर याचे आपण पहिले 2 एक्झाम्पल बघणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. यावरती 2 क्वेश्चन हमखास असतात, ते व्यवस्थित बघा आणि एक टेक्निक्स पण सांगणार आहेत हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. तर चला सुरुवात करूया. पण जो आपला प्रॉब्लेम्स आहेत 25 कन्वर्ट इंटू द बायनरी. मग आपण 25 ला कसं बायनरी मध्ये कन्वर्ट करणार, तर सिम्पली काय करायचं आहे, 25 जे आहेत ते काय करायचे, वन सेकंड, 25 जे आहेत तर ते काय करायचे आहे, राईट करून घ्यायचे आहे. ओके, 25 राईट केल्यानंतर बघा 25 ला डिवाईडनी 2 करायचं आहे. मग आता 25 ला 2 ने डिवाईड केल्यानंतर कितीनं डिव्हायडेशन होणार आहे, तर बघा आपण बघितलं तर याचा पूर्ण डिव्हायडेशन होत आहे का नाही, त्यासाठी आपण काय करणार आहे, 12 ने जर डिव्हाइड केलं, ओके 12 ने जर डिव्हाइड केलं तर याचं डिव्हायडेशन 24 होणार आहे आणि आपल्याला खाली शिल्लक किती राहणार आहे, 1 राहणार आहे. ओके, नंतर परत 12 ला 12 डिव्हायडेशन करायचंय. मग जर आपण 12 ला 6 ने डिव्हाइड केलं तर कम्प्लीट भाग जातोय, म्हणजे इथं किती घेणार, 0 घेणार. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, 6 डिव्हायडेशन करायचंय. ओके, मग 6 जर डिव्हाइड केले तर आपण कितीने डिव्हाइड करणार आहोत, 3 ने. मग इथं पण काय होणार आहे, कम्प्लीट डिव्हायडेशन होणार आहेत. ओके, आता बघा 2 ने 3 डिव्हायडेशन होणार आहे का, नाही होणार सिम्पली. मग आपल्याला काय करावं लागेल, 2 डिव्हायडेशन करावं लागेल, 2 by 2 करावं लागेल. त्यांनी जर स्वतःला डिव्हायडेशन केलं तर बघा, तर आपल्याला इथं काय शिल्लक, म्हणजे इथं 2 ने 2 गुणलं तर आपल्याला काय होणार आहे, इथं जे आहेत ते 1 आन्सर येणार आहेत. ओके, आणि लास्टली शिल्लक काय राहणार आहे, 1 राहणार आहेत. असं याचं काय होणार आहे, डिव्हायडेशन होणार आहे. आणि हे जे आलेलं रिडिंग जे आहेत तर काय असेंडिंग ऑर्डर राईट करायचं आहे. चला बघूया आपण, 25 = 1 1 0 0 1 असं डिव्हायडेशन झालंय. ओके, आता याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे रे, डेसिमल मध्ये, म्हणजे आपलं आलेलं आन्सर राईट आहे की नाही ते आपल्याला कळणार आहे. तर चला आपण 1 1 0 0 1 कन्वर्ट इंटू द डेसिमल. आता आपल्याला एक कन्वर्ट करायचं आहे, ते बरोबर येतंय की नाही चेक करूया आपण. बघा 1 1 0 0 1 याची सिम्पली मेथड आहे, काय करायचंय, 1 ने स्टार्ट करायचंय. ओके, 1 2 याच्या खाली लिहून घ्यायचे असं. ओके, 4 8 16. ओके, मग आता जिथे 1 आहे तिथलीच व्हॅल्यू काय करायची आहे, प्लस करायची आहे. बघा मग बघा, फर्स्ट 1 किती आहे, 16 आहेत. ओके, नंतर 8 आहे, नंतर 4 घ्यायचे का नाही, 0 हे घ्यायचं का नाही, हे घ्यायचं का नाही, का बरं, तर इथं 0 लिहिलेलं आहे. मग शेवटी किती असेल, 1 असेल. बघूया, 8 आणि 8 + 8 = 16 + 3 = 24 आणि 1 + 5 = 25. ओके, म्हणजे आपलं काय झालेलं आहे, ते बाय बायनरी आणि बाय डेसिमलनी दोन्ही प्रॉब्लेम मेथडनी आपलं काय बरोबर आलेलं आहे, आपलं आन्सर पण चेक झालेलं आहे. चला नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट काय आहे, 16 आपल्याला बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचंय. कसं करणार, तर सिम्पली व्हेरी सिम्पल आहेत. 16 काय करायचे, मागच्या सारखे लिहून घ्यायचे, नंतर पार्टिशन करायचे. आता बघा, 16 जर 2 डिव्हाइड केलं तर किती भाग जाणार आहे, 8 येणार आहे आन्सर. ओके, म्हणजे इथं काय झालेलं आहे, कम्प्लीट डिव्हायडेशन झालं, त्याच्यामुळे 0 आलेलं आहे. ओके, नंतर बघा, जर आपण 8 ला 2 भागलं तर किती राहणार आहे शिल्लक खाली, 4, म्हणजे इथं डिव्हायडेशन कम्प्लीट झालेलं आहे.
नंतर चार ला जर आपण दोन नी डिवाइडेशन केलं तर खाली किती राहणार आहेत, दोन राहणार आहेत, इथे डिवाइडेशन किती झालेला आहे, झिरो झालेला आहे. ओके, परत आपण जर दोन नी दोन ला डिवाइड केलं तर डिवाइडेशन किती होणार आहेत, झिरो. आणि मग शेवटी इथे खाली काय राहणार आहे, दोनचं डिवाइडेशन झाल्यानंतर दोनचा एक पार्ट राहणार आहेत. ओके, मग आपण हे असं असेंडिंग सिरीजनी लिहून घ्यायचं आहे. वन झिरो 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 म्हणजे हे किती जे आहेत, सोळाचं बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्जन झालेलं आहे. ओके, आता आपल्याला हे चेक करायचं आहे, याचं डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. आता आपल्याला सपोज ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, आणि सांगितलं की याचं तुम्ही मला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्जन करून द्या. तर कसं करणार, सिम्पली आहेत, आपलं नेहमीचीच पद्धत, व्हेरी इझी पद्धत आहेत लिहून घ्यायचं आहे ॲन्सर. बघा सर, वन झिरो 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 लिहून घेतलं, इथं किती येणार एक, इथं किती येणार दोन, इथे किती येणार दोनचे परत चार, चारचे दोन परत आठ, आणि आठचे किती सोळा. आणि आपलं मेथड्स काय आहेत की जिथे झिरो आहेत ते काय करायचे नाही, तिथल्या व्हॅल्यू खालच्या काउंटिंग करायच्या नाही. म्हणजे इथं बघा सोळा म्हणजे इज इक्वल टू सोळा, म्हणजे वन झिरो झिरो झिरो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आय सी टी मध्ये माहिती असलं पाहिजे की कॉम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर चला बघूया कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे काय आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम इज अ सिक्वेन्स. काय आहे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम सिक्वेन्स आहे. ती एक काय आहे, प्रोग्राम सिक्वेन्स आहे. आणि इन्स्ट्रक्शन ऑफ प्रोग्रॅमिंग लँग्वेज दॅट कॉम्प्युटर कॅन अंडरस्टँड. इथं काय आहे, इन्स्ट्रक्शन आहेत. कॉम्प्युटर प्रोग्राम म्हणजे काय, इट इज अ वन टाईप ऑफ द इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे काय, एक सूचनांचा संच आहे, त्याला म्हणतो आपण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. आणि ते कॉम्प्युटर अंडरस्टँडिंग करतं. ओके, बघा, संगणक प्रोग्राम हा प्रोग्रामिंग भाषेतील सूचनांचा क्रम आहे जो संगणकाला समजण्यास मदत करतो. ओके, याला आपण म्हणूया कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. चला बघूया नेक्स्ट कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचे टाईप्स. बघा, आपण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जर बघितले तर ते बेसिकली दोन टाईपमध्ये डिवाइड झालेले आहेत. फर्स्ट वन आहेत सिस्टम सॉफ्टवेअर. ओके, सिस्टम सॉफ्टवेअर आहेत, त्यामध्ये ऑपरेटिंग सॉफ्टवेअर असेल आणि प्रोग्रामिंग लँग्वेज असेल. आता आपल्याला ऑपरेटिंग सॉफ्टवेअर माहिती आहे, डिफरंट टाईप ऑफ द ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहेत, यावरती क्वेश्चन असतो. ओके, नंतर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, जे कॉम्प्युटरला आपण ऍप्लिकेशन म्हणून यूज करत असतो त्याची पण दोन टाईप आहेत, जनरल आणि स्पेसिफिक. तर चला बघूया कोणते कोणते कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर आहेत. पण मेन दोन टाईप आहेत, सिस्टम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर आता बघूया, ऑपरेटिंग सिस्टम. ओके, इट इज ऑल्सो सिस्टम सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टम जर बघितले आपण तर कॉम्प्युटरसाठी बघा MS विंडो आहेत. ओके, आपल्याला माहिती आहे की आपण विंडोज वापरत असतो जी ऑपरेटिंग सिस्टम आहेत. उबंतू पण ऑपरेटिंग सिस्टम आहे, मॅक OS आहेत, सोलॅरिसिस आहेत, फ्री BS आहेत, लिनक्स आहेत, डीपिन आहेत. या कॉम्प्युटरसाठी काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टम आहेत. ओके, या कॉम्प्युटरसाठी ऑपरेटिंग सिस्टम आहेत. आता बघूया ॲज इट इज मोबाईलसाठी. मोबाईलसाठी ऑपरेटिंग सिस्टम जर बघितलं आपण तर त्यावरती काय होत असतं, आपला मोबाईल रन होत असतो. अँड्रॉइड आहेत, ॲपल्स आहेत, सॅम्बियन आहेत, ब्लॅकबेरी आहेत, विंडोज मोबाईल पण आहेत, सेल्फिश OS आहेत आणि टायझेन्स आहेत. हे असे मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या काय आहेत, मेन ऑपरेटिंग सिस्टम आहेत. यावरती आपल्याला क्वेश्चन असतो. ओके, चला बघूया ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण जर बघितले ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर दोन पार्टमध्ये डिवायडेशन झालेले आहे फॉर कॉम्प्युटर. बघूया कॉम्प्युटरसाठी ऍप्लिकेशन. बघा, वेब ब्राउझर, मग क्रोम असेल, ओपेरा असेल, मॉझिला असेल, हे सगळे आहेत. प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर PPT. ओके, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड वगैरे. स्प्रेडशीटसाठी एक्सेल आहेत, ग्राफिक आहेत, वर्डसाठी वर्ड आहेत, डाटाबेस आहेत, एक्सेल वगैरे आहेत. मल्टीमीडियासाठी MP4 वगैरे आहेत, आपल्याला माहिती असेल VLC वगैरे. प्लेयर एज्युकेशनसाठी पण डिफरंट सॉफ्टवेअर आहेत. ओके, हे झाले फॉर कॉम्प्युटर. आता बघूया फॉर मोबाईल. मोबाईलसाठी बघा खूप सारे आहेत. मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशन आहेत, म्हणजे त्यामध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ द गेम खेळू शकतो. एज्युकेशनल आहेत. ओके, बिझनेससाठी आहेत, कॉमर्ससाठी आहेत, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी. लाईफस्टाईल आहेत, एंटरटेनमेंट आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, खूप सारे ऍप्लिकेशन आहेत. आपण डेली तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स माहिती असेल. ओके, हे झाले कॉम्प्युटर आणि मोबाईलचे सॉफ्टवेअर, त्यालाच म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, बघा, आता त्यानंतर आपल्याला खूप महत्वाचा क्वेश्चन असतो फाईल एक्सटेन्शन.
आपल्याला सेट किंवा नेट एक्झामसाठी कायम एक क्वेश्चन असतो फाईल एक्सटेन्शन वरती. बघूया काय आहेत फाईल एक्सटेन्शन. एक्सटेन्शन टेल यू कॉम्प्युटर, एक्सटेन्शन टेल यू कॉम्प्युटर विच ऍप्लिकेशन क्रिएटेड ऑर ओपन द फाईल अँड विच आयकॉन यूज फॉर द फाईल. म्हणजे काय की एक्सटेन्शन हे सांगत असतं की ती फाईल कोणत्या टाईपच्या ऍप्लिकेशनची आहे, कोणत्या ऍप्लिकेशननी क्रिएट केली आहे आणि कोणत्या ऍप्लिकेशननी ती ओपन होईल हे सांगण्यासाठी आपल्याला असतात फाईल एक्सटेन्शन. ओके, फाईल एक्सटेन्शन नेमकी डॉट नंतर असतात असं असेल एखादं. बघूया एक्झाम्पल आपण फाईल एक्सटेन्शनचे. टाईप ऑफ फाईल एक्सटेन्शन आहेत, मग बघा वर्ड फाईल एक्सटेन्शन असेल. ओके, वर्ड फाईलसाठी वापरतात. ऑडिओ फाईल एक्सटेन्शन असेल, MP3 फाईलसाठी वापरतात. व्हिडिओ फाईल असेल, MP4 फाईलसाठी वापरत असतात. आणि फॉन्ट फाईल एक्सटेन्शन असेल. ओके, आणि नंतर इमेज फाईल एक्सटेन्शन असेल. हे बघा, हे जे टाईप सांगतोय मी यामध्ये 100% 2 मार्क्सचा एक क्वेश्चन पर इयर असतो, म्हणजे असतोच. तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा नोटबुकमध्ये लिहू शकता फाईल एक्सटेन्शन. ओके, बघा परत एकदा सांगतो, वर्ड फाईल असेल, ऑडिओ फाईल असेल, व्हिडिओ फाईल असेल, फॉन्ट फाईल असेल आणि इमेज फाईल एक्सटेन्शन असेल. हे आपल्याला खूप महत्वाचे आहे, ऑदर पण आहेत बट हे इम्पॉर्टंट आहे. चला वन बाय वन बघूया. पहिल्यांदा बघूया वर्ड फाईल एक्सटेन्शन. बघा काय आहेत, डॉट डॉक किंवा डॉट DOX DOCX जर फाईल असेल तर ती कोणती असेल, डॉक्युमेंट एक्सटेंडेड वर्ड फाईल असेल. ओके, वर्ड फाईल मध्येच ती ओपन होणार आहेत. ओके, नंतर बघा डॉट ODT याला म्हणतो आपण ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके, ओपन डॉक्युमेंट किंवा टेक्स्ट डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणतात ही वर्ड मध्येच ओपन होणार आहे. ओके, PDF ला आपण म्हणूया पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके, नंतर बघा RTF याला म्हणतात रिच टेक्स्ट फॉर्मॅट. ओके, म्हणजे कोणासाठी वापरतात हे तुम्हाला काय दिलेलं असेल, हे जे आहे. ओके, हे जे पुढचे नावं ब्ल्यू केलेले आहेत हे तुम्हाला असेल आणि ती कोणत्या टाईपची फाईल आहे. मग ह्या सगळ्या फाईल कोणत्या टाईपच्या आहेत, तर वर्ड एक्सटेन्शन टाईपच्या फाईल आहेत. ओके, बघा टेक्स्ट फाईल असेल, ही पण वर्ड टेक्स्ट एक्झिक्युटिव्ह आहे. WPD वर्ड परफेक्ट डॉक्युमेंट्स ही पण कोणती आहेत, आपली टेक्स्ट फाईल आहेत. TXT टेक्स्ट फाईल आहेत. ओके, तर ह्या होत्या आपल्या वर्ड टेक्स्ट फाईल. लक्षात ठेवा वर्ड टेक्स्ट फाईल जे आहेत DOC DOX आहेत, ODT आहेत, PDF आहेत, RTX आहेत, TEX आहेत, VPD आहेत आणि TXT आहेत, ह्या वर्ड फाईल आहेत. ओके, आणि हा फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला वर्ड प्रोग्राम असेल किंवा टेक्स्ट प्रोग्राम रिक्वायरमेंट आहे. ओके, नंतर बघूया ऑडिबल फाईल एक्सटेन्शन. ऑडिओ फाईल जे आपण गाणी ऐकतो त्या ऑडिओ फाईल आहेत आणि त्यांच्या फाईलचे एक्सटेन्शन WAV वेव फ्रॉम ऑडिओ फाईल फॉर्मॅट ही कशाची फाईल आहेत, इट इज अ ऑडिओ फाईल आहे. ओके, नेक्स्ट बघूया MP3 ऑडिओ लेअर 3. ओके, ही ऑडिओ फाईल आहे. ओके, WPL विंडोज मीडिया प्लेयर प्लेलिस्ट ही पण काय आहेत, ऑडिओ फाईल आहेत, MP3 फाईल आहेत. ओके, यावरती क्वेश्चन असेल विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑडिओ फाईल किंवा WAV MP3 किंवा VPL तुम्हाला विचारतील कोणत्या टाईपची फाईल आहे, तर तुम्हाला ते सांगता आला पाहिजे. ओके, नंतर बघूया आपण व्हिडिओ फाईल एक्सटेन्शन. आता व्हिडिओ फाईलला कोणते कोणते एक्सटेन्शन असतात, तर तुम्हाला माहिती असेल डॉट MP4 व्हिडिओ अँड ऑडिओ फाईल फॉर्मॅट, डॉट WMV विंडोज मीडिया फाईल असेल. ओके, नंतर MOV क्विक टाईम मल्टीमीडिया फाईल फॉर्मॅट. ओके, तर ह्या ज्या फाईल ज्या आहेत या सगळ्या कोणत्या फाईल आहेत, तर ह्याला आपण म्हणतो व्हिडिओ फाईल एक्सटेन्शन. ओके, व्हिडिओ फाईलच्या पुढे हे एक्सटेन्शन असेल तरच ती व्हिडिओ फाईल असेल. ओके, नंतर बघा फॉन्ट. आता डिफरंट टाईप ऑफ द फॉन्ट फाईल असतात, त्याचे एक्सटेन्शन माहिती असले पाहिजे. FNT विंडोज फॉन्ट फाईल ही काय आहेत, एक टाईपची फॉन्ट फाईल आहे, विंडोजसाठी वापरतात. TTF ट्रू टाईप फॉन्ट फाईल. ओके, त्याचा फुल फॉर्म आहे. ओके, नंतर ह्या ज्या FNT आणि TTF या कशाच्या आहेत, फॉन्ट फाईल आहेत. नंतर इमेजसाठी बघूया आपण GIF ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. ओके, GIF ही कोणती आहे, इमेज फाईल एक्सटेन्शन आहेत. आणि JPG और PNG जॉईन फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. ओके, तर ही पण काय आहेत, इमेज फाईल आहेत. हे फाईल एक्सटेन्शन वरती दरवर्षी तुम्हाला एक क्वेश्चन असणार आहे, तर तुम्ही व्यवस्थित या फाईलचे टाईप्स नोट डाऊन करून घ्या. यामध्ये मी खूप इम्पॉर्टंट असलेले फॉन्ट फाईल दिलेले आहेत. ओके,
तर नेक्स्ट बघूया एक्झिक्युटेबल फाईल एक्सटेन्शन यूज परफॉर्म व्हेरियस फंक्शन अँड ऑपरेशन ऑन कॉम्प्युटर. म्हणजे बघा एक्झिक्युटेबल EXE ज्या फाईल्स असतात त्या काय असतात, विंडोजच्या इन्स्टॉलिंग फाईल असतात, त्या कशासाठी युज करतात, यूज फॉर परफॉर्मिंग व्हेरियस फंक्शन अँड ऑपरेशन ऑन द कॉम्प्युटर, यालाच म्हणतात आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर फाईल. ओके बघा EXE एक्झिक्युटेबल दीज फाईल आर मोस्टली कॉमनली यूज ऑन द विंडोज ऑर कॉम्प्युटर टू इन्स्टॉल रन ऑर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन. हे कोणते असतात, सॉफ्टवेअर फाईल असतात किंवा ऍप्लिकेशन फाईल असतात. ओके मित्रांनो, तर बघा ही एक्झिक्युटिव्ह फाईल एक्सटेन्शन. ओके बघा यामध्ये बघा PY जर असेल तर पायथॉन साठी असेल, ओके बीन असेल तर बायनरी फाईल असेल, ओके नंतर .com असेल तर MS DOS कॉमन फाईल असेल. ओके या अशा फाईल्सचे टाईप्स आहेत. आता नंतर यात हे झाले फाईल टाईप, नंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कॉम्प्युटरवरती असू शकतो कॉम्प्युटर नेटवर्क. आता बघा कॉम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी डिफरंट म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नेटवर्क्स आहेत, ते वेगवेगळ्या मेथडनी कॉम्प्युटरला कनेक्ट करतात. त्याचा आपण मेकॅनिझम आणि डायग्रामॅटिकली शॉर्टली व्ह्यू बघणार आहोत की कॉम्प्युटर हे नेटवर्कला कसं कनेक्ट झालं किंवा नेटवर्क कोणत्या टाईपचे बनलेले आहेत हे सिम्पली आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला बघूया सिम्पली कॉम्प्युटर नेटवर्क. ओके ज्या पद्धतीनं कॉम्प्युटर कनेक्ट झाला असेल त्याला आपण म्हणणार आहे कॉम्प्युटर नेटवर्क. ओके कॉम्प्युटर नेटवर्किंग रेफर्स टू इंटरकनेक्ट कॉम्प्युटर डिवाइस दॅट कॅन एक्सचेंज डाटा अँड शेअर. कॉम्प्युटर नेटवर्क काय म्हणायचं, याला सिम्पली इंटरकनेक्टेड कॉम्प्युटर आहेत, डिवाइस आहेत आणि ते काय करतात, एक्सचेंज डाटा आणि शेअर रिसोर्सेस. हे बघा आता कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये खूप टाईपचे नेटवर्क्स आहेत, त्यामध्ये आपण बघू शकतो. ओके त्यामध्ये आपण बघू शकतो पॅन पर्सनल एरिया नेटवर्क, लॅन लोकल एरिया नेटवर्क, मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि वॅन वाईड एरिया नेटवर्क. आता हे नेटवर्क जे आहेत तर यांच्या साईजनुसार एरियानुसार हे नेटवर्कचे टाईप पडलेले आहेत. बघूयाच आपण डिटेलमध्ये, यावरती पण एक क्वेश्चन असतो, बघूया इन डिटेलमध्ये आपण हे कॉम्प्युटर नेटवर्क. ओके बघा पर्सनल एरिया नेटवर्क, बघा पर्सनल म्हणजे कोणतं, आपल्या शेजारी आपलं स्वतःचं. मग बघा काय असेल की तुमचा स्मार्टफोन असेल तो लॅपटॉपला कनेक्ट असेल, प्रिंटर असेल ते लॅपटॉपला कनेक्ट असेल, टॅबलेट असेल ते लॅपटॉपला कनेक्ट असेल आणि PDA असेल रायटिंग पॅड असेल ते लॅपटॉपला कनेक्ट असेल विथ द हेल्प ऑफ द वायरलेस ऑर वायफाय. वायफाय असेल किंवा अदर थिंग्सनी किंवा यांनी करत असेल जे तुम्ही घरातले घरात वापरतात त्याला आपण काय म्हणणार आहे पर्सनल एरिया नेटवर्क. म्हणजे तुमच्या अवतीभोवती जे नेटवर्क आहे शेजारी त्याला आपण म्हणणार पर्सनल एरिया नेटवर्क. आता बघा लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क फ्रॉम 10 मीटर टू कॅम्पस. म्हणजे तुमचं एखादं कॉलेज आहे, एखादी इंडस्ट्री आहे त्यामध्ये 10 मीटर पासून तर एखादा तुमचा कॅम्पस आहे. ओके कॉलेज बेस्ट एक्झाम्पल आहे, ते कनेक्ट करण्यासाठी तुम्ही लॅनचा काय करता यूज करू शकता, याला आपण म्हणतो लॅन लोकल एरिया नेटवर्क. हे बघा कॉम्प्युटर एकमेकाशी असे जोडलेले आहेत, एखादी इन्स्टिट्यूट असेल वगैरे वगैरे त्याला आपण यूज करतो. वॅन वाईड एरिया नेटवर्क. आता बघा एखादी सिटी असेल किंवा 100 किलोमीटर टू कंट्री, एखादी सिटी असेल किंवा एखादं शहर असेल ते एकमेकांना जोडलेली असेल त्याला म्हणणार आपण वाईड एरिया नेटवर्क. खूप मोठा एरिया यामध्ये कव्हर होत असतो. बघा खूप साऱ्या लॅन, खूप सारे इन्स्टिट्यूट, खूप सारे कॉलेज, खूप साऱ्या इंडस्ट्रीज, खूप साऱ्या IT क्षेत्र, खूप सारे एज्युकेशन सेक्टर, खूप सारे गाव, शहर, सिटी एकमेकांना जोडलेले असेल तर त्याला म्हणणार आपण वॅन वाईड एरिया नेटवर्क. खूप सारे लॅन एकत्र आल्यानंतर वाईड एरिया नेटवर्क आपल्याला बघायला मिळतं. ओके मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे ॲज इट इज वॅन सारखंच आहेत पण फ्रॉम 10 किलोमीटर टू सिटी. आता मॅन मेट्रोपॉलिटन ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, ओके मग दिल्ली वगैरे असेल त्या सिटी ज्या आहेत तिथे जे नेटवर्क जे आहेत तर त्याला आपण काय म्हणणार आहेत, त्याला म्हणतो आपण मॅन. पॉवरफुल नेटवर्क असतं, खूप सारे इन्स्टिट्यूट अगेन्स्ट तिथे जॉईनिंग असतात, खूप सारे बिल्डिंग्स जॉईन असतात आणि पॉवरफुल नेटवर्क असतं त्याला आपण म्हणणार आहे मॅन. ओके मॅन मेट्रोपॉलिटन एरिया सिटी. ओके ही एखादी सिटी आहे, ओके ही एक लार्जेस्ट काय आहे सिटी आहे आणि ती वेगवेगळ्या लँडनी
कनेक्ट केलेले आहेत, नंतर आपण त्याला म्हणणार मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता बघा बस टोपोलॉजी म्हणजे डिफरंट कनेक्शन आहेत ते कोणत्या कोणत्या टोपोलॉजीने आपल्याला आपलं कॉम्प्युटर कोणत्या पद्धतीने कनेक्ट झाले आहेत इंटरनेटला त्याला आपण वेगळ्या टोपोलॉजी असतात त्या टोपोलॉजी बघूया. बस टोपोलॉजी आता बघा बस टोपोलॉजी मध्ये म्हणजे काय एक लॅन कनेक्शन असतं ओके आणि त्याला असे डिफरंट कॉम्प्युटर्स बायपास करून जोडलेले असतात ओके समजलं त्याला म्हणणार आपण बस टोपोलॉजी. जे काही इन्फॉर्मेशन असेल सरळ त्या लॅन मधून काय होणार आहेत हबकडे ट्रान्सफर होणार आहेत ओके हबला सगळे कनेक्ट असतात. नंतर बघूया रिंग टोपोलॉजी जे काही सर्व कॉम्प्युटर्स जे आहेत तर एकमेकाला रिंग सर्क्युलर फॉर्म मध्ये काय केले असतात कनेक्ट केलेले असतात ओके. म्हणजे काय होतंय की याला जर डेटा हवा असेल तर हा डेटा कुठून येणार आहेत या कॉम्प्युटरला जर इथून डेटा हवा असेल तर हा डेटा एकतर इथून इथे इथून इथे इथून इथे येणार आहेत किंवा इथून इथे इथून इथे इथून इथे इथपर्यंत येणार आहेत. म्हणजे सर्क्युलर फॉर्म मध्ये जर जोडलेला असेल तर त्याला आपण रिंग टोपोलॉजी म्हणतो ओके. स्टार टोपोलॉजी स्टार शेप मध्ये जर कॉम्प्युटर एका हबला जोडलेले असेल सेंटर हब असतो त्याला काय झालेले असतात सगळे कॉम्प्युटर काय केलेले असतात कनेक्ट केलेले असतात त्याच्यामुळे त्याचा शेप कसा होतो आपल्याला स्टार लाईक दिसतो म्हणून आपण म्हणतो स्टार टोपोलॉजी. आता हे कॉम्प्युटर जे आहेत तर इन्फॉर्मेशन घेणार आणि देणार कुठे करणार आहे थ्रू द हब थ्रू करणार आहेत ते एकमेकाला जोडलेले आहेत का डायरेक्टली नाही हब थ्रू ते काय करणार आहे त्यांची इन्फॉर्मेशन शेअरिंग करणार आहेत ओके. विदाऊट हब ते काय होणार नाही एकमेकाला कनेक्ट होणार नाही ओके. नंतर मेश टोपोलॉजी बघा सगळ्यांचं कॉम्बिनेशन असेल सगळे कॉम्प्युटर एक फॉर्म मध्ये कनेक्ट झालेले असतात प्रत्येक कॉम्प्युटर हा कनेक्ट कॉम्प्युटर याला कनेक्ट आहे याला कनेक्ट आहे याला कनेक्ट आहे याच्याशी कनेक्ट आहे याच्याशी कनेक्ट आहे याच्याशी कनेक्ट आहे हा परत याच्याशी आहे हा परत याच्याशी आहे ओके हा याच्याशी ओके याच्याशी पण आहे याच्याशी पण आहे याच्याशी पण आहे असं खूप जाळ ईच अँड एव्हरी कॉम्प्युटर म्हणजे प्रत्येक कॉम्प्युटर स्वतःशी दुसऱ्याबरोबर कनेक्ट झालेला असं त्याला म्हणतो आपण मेश टोपोलॉजी ओके. नंतर बघा ट्री टोपोलॉजी आता एक मेन कॉम्प्युटर असतं ओके ब्रांचेस सारखं त्याला परत दोन जॉईन झाले ओके त्याला परत दोन जॉईन झाले त्याच्या ब्रांचला परत त्याला दोन तीन जॉईन झाले ओके. ट्री सारखं स्ट्रक्चर आहे वाढत जातं परत याला पण काय होणार असे जॉईन होणार परत याला पण असे जॉईन होणार ओके असं ट्री सारखं जॉईनिंग होणार आपण त्याला म्हणतो ट्री टोपोलॉजी ओके. नंतर हायब्रिड टोपोलॉजी म्हणजे खूप सारे कॉम्बिनेशन झालेलं असतं रिंग असेल स्टार असेल त्यांचं काय झालेलं असतं कॉम्बिनेशन झालेलं असतं बघा रिंग म्हणजे सर्क्युलर आणि स्टार यांचं काय झालेलं आहे तिथे जॉईनिंग झालेलं आहे थ्रू हब याला म्हणणार आपण हायब्रिड टोपोलॉजी ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपलं हे आयसीटी लेक्चर नंबर 5 या ठिकाणी संपलेलं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिक आपण लेक्चर चालू करायचे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ओके. सो डिअर स्टुडंट थँक्स फॉर वॉचिंग. लवकरच आपण लेक्चर नंबर 6 घेऊन येणार आहोत. थँक्यू.